परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरं विघ्न विघ्नकरं शांतं पुष्टं कांतमनंतकं सुरासुरेन्द्रै सिद्धेन्द्रै स्तुतं स्तौमि परात्परम् सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः सांगपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः आदौ देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुंती तनुजावनम् एतद् भागवतं पुराण कथितं श्री कृष्ण लीलामृतं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपेश गोपीश भवार्णवे स्मात् अनंत नारायण रक्ष रक्ष अनंत नारायण रक्ष रक्ष सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय प्रभो अत्यंत सुसंस्कृत नागरशा इंदूर नगरी मधल्या श्री गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या या भागवत सप्ताहामध्ये सम्मिलित असलेले गणेश मंडळाचे सर्व विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते सेवकजन आजचे विशेष मान्यवर अतिथी आदित्य प्रतिष्ठानचे निस्पृह कार्यकर्ते पत्रकार बंधू भगिनी आणि आपण सर्वजण भगवान श्रीकृष्णांचे भक्त भगिनी बांधव सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन तरुणांनी तरुणी भागवत कथा मराठी में है लेकिन मैं समझता हूं कि हिंदी और मराठी भाषा भगिनी है अब दोनों भाषाएं देवनागरी में लिखी जाती है तो मेरी आशा है कि आप बिल्कुल समझ सकेंगे मराठी भाषा में भी भागवत कथा इस प्रार्थना के साथ मैं मराठी में भागवत कथा का प्रारंभ करता हूं
परीक्षित राजाला श्रृंगी ऋषींचा शाप कसा मिळाला आणि शुकाचार्यांचा कृपा प्रसाद त्याला कसा प्राप्त झाला, मृत्यूला सामोरं जाण्यासाठी त्याला निर्भयता शुकाचार्यांनी भागवत सांगून प्रदान केले, शापनही बाजूला केला। परीक्षिताला शुकाचार्य म्हणाले, तुला मृत्यूला सामोरं जावंच लागेल कारण तुझा प्रमादच तसा घडलेला आहे। फक्त मृत्यूला सामोरं जाताना तू निर्भयतेनं कसा जाशील आणि देहाचं तुझं ममत्व कसं जाईल एवढं मी तुला नक्की शिकवेन। संस्कृत भाषेमध्ये एक सुंदर सुभाषित आहे, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकिता एकैकमपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्। फार सुंदर अर्थ आहे श्लोकाचा। चार गोष्टी मानवाच्या अनर्थाला आणि त्याच्या अधपतनाला कारणीभूत होत असतात, ते कोणती आहेत? एक तर तारुण्य, तारुण्यामध्ये मद फार असतो, मस्ती असते फार। मनुष्य जसा वाढतो ना, तरुणपणी तरुणाला विचारत तो सर्वज्ञ असल्यासारखाच वावरतो। मग जरा प्रपंच सुरू झाला, एखाद दुसरं मूल बाळ झालं की त्याला कळायला लागतं, आपल्याला सगळं कळतं असं नाही बरं का। मध्यम वय झालं की मग हळूहळू कळायला लागतं, आपल्याला बरंच काही कळलेलं नाही आहे। जसं वार्धक्य येतं तसं मग कळायला लागतं, अरे जवळजवळ काहीच कळलं नाही आहे आपल्याला। आणि मनुष्य ज्यावेळी देह ठेवतो त्यावेळी त्याला कळतं आपल्याला काही कळलेलं नाही, एवढंच आपल्याला कळलंय बस। हे प्रत्येक मानवाच्या बाबतीत सत्य आहे, म्हणून तर गीता भागवताचं अध्ययन करावं। यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकिता, तारुण्य ही पहिली गोष्ट अशी आहे की जी मानवाचं अधपतन करू शकते। आपल्याकडे मद नाना प्रकारचे सांगितलेत, एक आहे विद्या मद, दुसरा आहे तारुण्य मद, तिसरा आहे द्रव्य मद, चौथा आहे अधिकार मद। असे नाना प्रकारचे मद माणसाच्या ठाई असतात आणि त्याच्यामुळे मानवाचं अधपतन होऊ शकतं। तारुण्याचा मद हा सर्वाधिक भयावह असतो, म्हणून माणसानी काळजी घ्यावी तरुणपणी विशेष करून। दुसरी गोष्ट धनसंपत्ती, नको इतकं धन आलं तेही वाईटच असतं। एकादश स्कंधाचं विवेचन करताना आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं, पहिलं यवन, दुसरं धनसंपत्ती, तिसरं प्रभुत्वम। प्रभुता म्हणजे स्वामित्व, हातामध्ये सत्ता असणं। आणि चौथी गोष्ट म्हणजे अविवेकिता, अविवेकीपणा, अविचारीपणा। यातली एक एक गोष्ट मानवाच्या अधपतनाला कारणीभूत होते। मग सुभाषितकार म्हणतो, अशा चार गोष्टी एकत्र असतील तर काय होईल। आता परीक्षिताच्या जवळ या सगळ्याच होत्या, तरुण होता, अपरंपार राष्ट्राचा स्वामीच आहे, चक्रवर्ती सम्राट आहे, अपरंपार धन आहे, स्वामित्व आहे चक्रवर्ती सम्राट असल्यामुळे, विवेकीपणा होता, पण मानवाचं सत्व काही वेळेला मलिन होतं। तसं त्याचं सत्व मलिन झालं आणि तो इतका उन्मत्त झाला की मृत सर्प त्यांनी त्या अतिशय तपःपूत अशा शमिकाच्या गळ्यामध्ये घातला। त्याचा परिणाम शमिकाच्या पुत्रांनी त्याला शाप दिला की सातव्या दिवशी तक्षकाचा दंश होईल तुला आणि तुला मृत्यू येईल। राजाने सर्व संघ परित्याग केला, हरिद्वारला तो आला, गंगेच्या तीरावर आनंद घाटावर बसला। त्याची पुण्याई त्याचं पूर्व सुकृत असं की प्रत्यक्ष शुकाचार्य तिथे आले आणि शुकाचार्यांनी नंतर राजाला खूप उपदेश केलाय। हा सगळा उपदेश म्हणजे भागवत आहे। भागवत का सांगावं लागलं याची पार्श्वभूमी मी आपल्याला सांगितली। आपल्याकडचे सगळे धर्मग्रंथ, तत्वज्ञानाचे ग्रंथ हे संवाद रूप आहेत। संवाद रूप म्हणजे गुरु शिष्य संवादाचे आहेत। एक दिशा मार्ग नाही आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये, गप्प बैसन मी सांगतो तेवढा एक असं नाही आहे।
म्हणून काल अपर्णानी सांगितलं, आशंका आल्या तर प्रश्न विचारून द्या. प्रश्न विचारल्याशिवाय आशंकांची निवृत्ती होत नाही. आणि परीक्षित राजांनी अनंत आशंका विचारलेल्या आहेत. आपलं रामायण संवाद रूप आहे, महाभारत संवाद रूप आहे, भागवत संवाद रूप आहे, उपनिषद संवाद रूप आहेत, काय नाही, सगळ्यामध्ये संवाद आहे. गुरु शिष्य सद्गुरूला सच्चिष्य प्रश्न विचारतात आणि या ब्रह्मांडाचं रहस्य जाणून घेतात. गीता किंवा भागवतासारखे ग्रंथ का वाचवायचे याचं मर्मस्थान आपल्याला सांगतो. मनुष्याला विचाराची, विवेकाची, बुद्धीची अलौकिक देणगी आहे आणि त्याच्यामुळं चार गोष्टी मानवी आयुष्यामध्ये समजावून घ्यायच्या असतात. त्यातलं एक आहे जीव, दुसरं जगत, तिसरा जगदीश आणि चौथा मोक्ष. जीव म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जण. मी जन्माला येण्यापूर्वी कुठे होतो? मी केव्हा तरी मृत्यू पावणार आहे. मेल्यानंतर मी कुठे जाणार आहे? मी कोण आहे नेमका? मी म्हणजे देह नक्कीच नाही, कारण मी मृत्यू पावल्यानंतर माझा देह जाता. असं असेल तर आतला मी कोण आहे की जो चिरंतन आहे? मागचा जन्मही होता, पुढचा जन्मही मला प्राप्त होणार आहे. तेव्हा कुठलंही तत्वज्ञान पहिली गोष्ट उलगडतं ते जीवात्मा, मी कोण आहे याचा उलगडा. दुसरं हे सगळं ब्रह्मांड जगत, प्रचंड ब्रह्मांड आहे सगळे. एकच विश्व नाही आहे, अनंत विश्व आहेत. आणि इतक्या विश्वाचा निर्माता कोण आहे? त्यांनी हा सगळा खेळ का मांडलेला आहे? ब्रह्मांड निर्माण होतात, जीवसृष्टी निर्माण होते, उत्पत्ती होते, स्थिती असते, शेवटी प्रलय होतो, पुन्हा उत्पत्ती. हे चक्र अनादि अनंत चालू आहे. का चालू आहे? या एवढ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये माझं स्थान कोणतं आहे आणि या ब्रह्मांडाशी माझं नातं कोणतं आहे? दुसरी, तिसरी गोष्ट, जीव आणि जगत याच्यावर ज्याची सत्ता चालते तो जगदीश कसा आहे? त्या जगदीशाचं म्हणजे परमात्म्याचं, परमेश्वराचं स्वरूप कोणतं आहे? आणि चौथी गोष्ट सगळ्यात प्रधान म्हणजे, या सगळ्यातून मला मुक्तता जर करून घ्यायची असेल आणि अंततः जन्म मृत्यूचं चक्र जर तोडायचं असेल तर काय करायला पाहिजे? मला मोक्षाची प्राप्ती करायला पाहिजे, मुक्ती मला मिळवायला पाहिजे. तेव्हा जीव, जगत, जगदीश आणि मोक्ष हे चार गोष्टी जे तत्वज्ञान उलगडतं ते श्रेष्ठ आहे. गीतेनंही ते उलगडले आणि भागवतही उलगडून दाखवते. परीक्षितांनी शुकाचार्यांना वंदन केलं, त्याचा अंतःकरण आता पश्चाताप दग्ध आहे आणि त्यांनी प्रश्न विचारला, सद्गुरु मला एकच सांगा, असं म्हणून त्यांनी अनंत आशंका प्रकट केल्या. त्यांनी या दुसऱ्या स्कंधाच्या प्रारंभीच काही प्रश्न विचारले. तो पहिला प्रश्न विचारतो, मानवानं काय ऐकावं? ऐकावं म्हणजे काय? श्रवण करावं, आपल्या कानाद्वारे, श्रुतीद्वारे काय श्रवण करावं. दुसरा प्रश्न विचारला, मानवानं कोणता जप करावा? तिसरा प्रश्न शुकांनी विचारला, मानवानं कोणतं कर्म करावं? शुकाचार्यांना परीक्षितांनी चौथा प्रश्न विचारला, कोणाचं स्मरण आणि भजन मानवानी करावं? आणि पाचवा प्रश्न विचारला, मानवानी त्याग कशाचा करावा? पाच प्रश्न विचारलेले आहेत. या सगळ्याची संक्षेपाने शुकाचार्यांनी उत्तर दिली, पण पुढे त्याचा विस्तार केलाय त्यांनी. मानवानं काय ऐकावं याचं उत्तर देताना शुकाचार्य म्हणतात, भगवत कथा श्रवण करावी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर परीक्षिताच्या शुकाचार्यांनी दिलं, मानवानं काय ऐकावं? भगवत कथा ऐकावी. दुसरा प्रश्न आहे, मानवाने कोणता जप करावा? तर ओंकाराचा जप करावा. तिसरा प्रश्न विचारला, कोणतं कर्म करावं? त्याचं सुंदर उत्तर शुकाचार्यांनी दिलं, सत्कर्म करावं. जे केल्यानंतर रात्री झोप येत नाही असं कोणतंही कर्म करू नये. अगदी थोडक्यात, ज्या कर्माची बोच आपल्या मनाला लागते असं एकही कर्म माणसानं करू नये. चौथा प्रश्न विचारला, कोणाचे स्मरण भजन करावे? उघड आहे, भगवान श्रीकृष्णांचं करावं हे उत्तर. आणि पाचवा प्रश्न आहे, त्याग कशाचा करावा? आपल्या ज्या कुवासना आहेत
मलिन झालेल्या वासना आहे, ज्याच्यामुळे आपली बुद्धी, चित्त, मन, अहंकार सगळं मलिन होऊन जातं, ते सगळं टाकून द्यावं असं सांगितलंय. हा दुसरा स्कंध विशेष महत्वाचा का आहे? पहिल्या स्कंधामध्ये भागवत ऐकायचा अधिकार कोणाचा आहे ते सांगितलं. आता भगवत कथा प्राप्त करण्यासाठी, जगदीशाला प्राप्त करण्यासाठी साधन कोणतं असावं ते या दुसऱ्या स्कंधामध्ये शुकाचार्य उलगडून दाखवतात. याच्यामध्ये 10 अध्याय आणि 391 श्लोक आहे. सार रूपानं आपण पाहणार आहोत. परीक्षित म्हणाला, भगवन माझ्याकडे केवळ 7 दिवस आहेत, तर 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल? 7 दिवसामध्ये असा कोणी ओलांडून जातो का जन्म मृत्यूचं चक्र तोडून? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हटले, जन्मांतर सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. सहस्र जन्म तपश्चर्या करतात मानव आणि त्यातला एखादाच तत्ववेत्ता मला तत्वतः जाणतो, बाकीच्यांना त्या जन्म मृत्यूच्या चक्रात दीर्घ काल फिरावंच लागतं. मग परीक्षित म्हणतोय, असं जर असेल 7 दिवसात हे शुकाचार्य, हे सद्गुरु, माझी मुक्तता होईल, मला निर्भयता प्राप्त होईल, मी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त मला मिळू शकेल? त्यावेळेला शुकाचार्य हसले आणि त्याला म्हणतायत, राजा परीक्षिता, खटवांग नावाचा राजा होऊन गेला, त्याच्याजवळ फक्त 2 घटिका होत्या, जास्ती त्याच्याजवळ काही उपलब्ध नव्हतं, पण तरी तो अनन्य भावे भगवान श्रीकृष्णांना शरण गेला आणि त्याला मुक्ती प्राप्त झाली. मग 2 घटिकांमध्ये जर एखाद्याला मुक्ती मिळू शकत असेल, सप्ताह म्हणजे खूप मोठा कालखंड आहे. करा गणित, 24 × 7 × 60 × 60 इतके सेकंद तुझ्या हाताशी आहेत. चिंता करू नकोस, ह्या परमात्म्याचं वैभव समजावून घे. आणि हा परमात्मा किती विलक्षण आहे याचा उलगडा परीक्षितासाठी शुकाचार्यांनी केला. ते म्हणतात, अनंत ब्रह्मांड या परमात्म्यामध्ये सामावलेले, त्याचे तळवे म्हणजे पाताळ, या परमात्म्याच्या टाचा आणि पंजे म्हणजे रसातल, याचे घोटे म्हणजे महातल, याच्या पोटऱ्या पायाच्या म्हणजे तलातल, या परमात्म्याचे गुडघे म्हणजे सुतल, याच्या मांड्या म्हणजे वितल, याची कंबर या परमात्म्याची म्हणजे भूतल, याची नाभी म्हणजे ज्याला आदी नाही अंत नाही अशी आकाशाची पोकळी, याची छाती म्हणजे स्वर्ग आहे, याचा गळा म्हणजे महरलोक आहे, याचं वदन म्हणजे जनलोक आहे, याचं कपोल कपाळ जे आहे ते म्हणजे तपोलोक आहे, याचं मस्तक जे आहे ते म्हणजे साक्षात सत्यलोक आहे, याचे जे हात आहेत त्या इंद्रादी देवता आहेत, सगळ्या दिशा म्हणजे याच्या श्रुती कान आहे, या परमात्म्याच्या नागपुड्या म्हणजे प्रत्यक्ष अश्विनी कुमार आहेत, याची नासिका गंधरूप आहे, याचं मुख म्हणजे परमात्म्याचं मुख म्हणजे साक्षात अग्नी आहे, याचे नेत्र अंतरिक्षाला व्यापून उरलेले आहेत, याची दृष्टी म्हणजे प्रत्यक्ष सूर्य आहे, याच्या पापण्यांची उघडझाप म्हणजे दिवस रात्र होतात, ती उघडझाप केल्यानंतर ब्रह्मलोकाची प्राप्ती परमात्मा कोणालाही करून देऊ शकतो, याचं टाळू म्हणजे या भूतलावरचं जल आहे, याची जीभ म्हणजे त्या जलामध्ये जेवढा रस आहे तेवढा आहे, याच्या दाढा म्हणजे साक्षात यमराज आहे, याचे दात म्हणजे प्रेम आहेत, कारण त्याचं स्मित त्याचं हास्य हे पराकोटीचं गोड आहे, याचं हास्य पराकोटीच्या लबाडीचं आहे, कारण हास्य म्हणजे माया आहे, त्या मायेमध्ये तो सगळ्यांना फिरवत असतो, याचा एक कटाक्ष म्हणजे अनंत ब्रह्मांड आहे, याचा वरचा ओठ म्हणजे लज्जा आहे, याचा खालचा ओठ म्हणजे लोभ आहे, याची छाती म्हणजे धर्म आहे, पाठ म्हणजे अधर्म आहे, आणि प्रत्यक्ष उदर म्हणजे समुद्र आहे, याची हड अस्थि म्हणजे पर्वत आहे, याच्या नाड्या म्हणजे नानाविध प्रकारच्या सरिता आणि नद्या आहेत, याच्या अंगावरचे रोम म्हणजे अनंत पसरलेले वृक्ष आहेत, याचा श्वास या परमात्म्याचा श्वास म्हणजे प्रत्यक्ष वायू आहे, याचं चालणं म्हणजे महाकाल आहे,
याचं कर्म म्हणजे सत्व रज तम त्रिगुणात्मक चक्र आहे, याचे केस म्हणजे ढग आहे, याचं वस्त्र म्हणजे सूर्योदय सूर्यास्त, याचं हृदय म्हणजे मूळ अव्यक्त प्रकृती आहे, याचं मन म्हणजे चंद्र आहे, याचं चित्त म्हणजे महत्तत्व आहे, याचा अहंकार म्हणजे रुद्र आहे, याची नख म्हणजे नानाविध प्रकारचे श्वापद आहेत, याचं रचना कौशल्य म्हणजे नानाविध प्रकारचे पक्षी आहेत, याची बुद्धी स्वयंभव मनुष्य आहे, याचं निवासस्थान म्हणजे प्रत्येक मानवाचं अंतःकरण आणि हृदय आहे, याचा स्वर म्हणजे गंधर्वादी लोकांचं गायन आहे, याचं मुख ब्राह्मणांचं आहे, याच्या भुजा क्षत्रियांच्या आहेत, याच्या मांड्या वैश्यांच्या आहेत, याचे चरण शूद्रांचे आहेत, आणि याचं कर्म म्हणजे साक्षात यज्ञ आहे, असा हा परमात्मा अनंत ब्रह्मांडांना व्यापून उरलेला आहे. इतकं विराट परमात्म्याचं दर्शन या भागवतानी दिलेलं आहे. मग आमच्या पुराणांमध्ये उल्लेख येतात की ब्रह्मदेवाच्या कानातून तो जन्माला आला. असं वाचलं की आमचे तरुण म्हणतात बघा काय वाटतेल ते लिहिले आमच्या ग्रंथामध्ये. हा मांडीतून जन्माला आला, तो बाहूतून जन्माला आला, तो कानातून जन्माला आला, हे काय प्रकरण आहे? असं कधी होतं का? होतं. आत्ता जे परमात्म्याचं मी विराट रूप आपल्याला सांगितलं त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की संपूर्ण ब्रह्मांडाची रचना जर मांडली तर त्याचे कान कुठे येतात बघायचं. तेव्हा तो कानातून म्हणजे कदाचित त्या कालखंडात मांडणी अशी असेल की परमात्म्याचं विश्वाला पुरून उरणारं रूप त्याचे कान एक कान ब्रह्मदेशामध्ये येत असणार. तो कानातून जन्माला आला म्हणजे ब्रह्मदेशातून जन्माला आला. कोणत्याही पुराणाची किंवा ग्रंथाची रचना ही वाच्यार्थानी असते आणि लक्षणार्थानी सुद्धा असते. आज आपण वृत्तपत्रामध्ये वाचतो की रशियाने अफगाणिस्तान गिळला. 500 वर्षानंतर रशिया कोण होता आणि अफगाणिस्तान कोण होता हे जर माहिती नसेल तर कदाचित वाटेल रशिया म्हणजे मनुष्य आणि अफगाणिस्तान म्हणजे खाण्याचा पदार्थ. वाटेल की नाही? आज आपल्याला माहिती आहे कारण हे वाच्यार्थाने आपण घेत नाही लक्षणार्थाने घेतो. रशियाने अफगाणिस्तान गिळला म्हणजे त्यांनी त्याच्यावर आक्रमण करून ते राष्ट्र गिळायचा प्रयत्न केला, त्याच्यावर प्रभुत्व प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. हे आज कळतं आपल्याला कारण त्या भाषेशी आपला परिचय आहे. वेदाची काय, तत्वज्ञानाची काय, पुराणांची काय, एक परिभाषा असते आणि ती परिभाषा तुम्हा आम्हाला समजावून घ्यायला पाहिजे. ती जोपर्यंत आपण समजावून घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा अर्थही कळत नाही. आणि म्हणून परीक्षिताला शुकाचार्याने एक सुंदर सांगितलं. परीक्षिताला शुकाचार्य म्हणतात तस्मात सर्वात्मना राजन हरिही सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्य भगवन नृणाम. हे राजा असा हरी सर्वत्र व्यापलेला आहे अनंत ब्रह्मांडामध्ये, तेव्हा काय कर त्याचंच श्रवण कर, त्याची कीर्ती जाणून घे आणि त्याचं नामस्मरण नित्य करत जा म्हणजे झालं. हे करताना प्रत्येक मानवाच्या हातून निष्काम कर्म घडावं. भागवत सांगतं की गीतेचा निष्काम कर्मयोग जर आचरायचा असेल तर नारायणाला शरण जावं. असा निष्काम कर्मयोग म्हणे खऱ्या अर्थानं संन्यासी करतात आणि म्हणून ते एकच म्हणतात ओम नमो नारायणाय. दुसरा शब्द संन्यासी कधी उच्चारत नाही. या भागवताच्या दुसऱ्या स्कंधामध्ये सद्योमुक्ती क्रममुक्ती अतिशय सुंदर सांगितलेली आहे. हे सांगताना या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ती प्रचंड मांडलेली आहे की ज्याचा अभ्यास करताना आपलं मन थकवून जातं. दुसऱ्या स्कंधामधले 4th and 5th अध्याय सृष्टीची निर्मिती कशी झाली ते सांगणार आहेत. पुढे 2 अध्यायामध्ये भगवंतांनी किती लीलावतार धारण केले तेही सांगितलेले आहेत. या सृष्टीची रचना कशी झाली आपण अतिशय सावधून समजावून घ्या कारण त्याच्यामध्ये इतकी तर्कशुद्ध मांडणी आहे. विशेषतः आमचे जे तरुण आहेत जे अभियंता झालेले असतात वैद्य असतात म्हणजे इंजिनियर डॉक्टर आहेत उच्च विद्याविभूषित आहेत संगणकांचं ज्ञान आहे ज्यांना त्यांनी तर हे विशेष समजावून घेण्यासारखं आहे. सृष्टीची निर्मिती कशी झाली आपल्या एका उपनिषदामध्ये वर्णन असं आहे. अंड्याच्या आकाराचा एक अतिशय तेजस्वी असा एक विलक्षण गोल होता, त्यामधल्या उष्णतेमुळे त्याचा स्फोट झाला
आणि त्यातून हळूहळू ब्रह्मांडाची रचना होत गेली. अंडाकृती काहीतरी होतं ते फुटलं, अतिशय तेजपुंज होतं आणि त्यातून हळूहळू सृष्टीची निर्मिती झाली. सगळे लोक याला हसतात, विशेषतः शास्त्रज्ञ तर आत्तापर्यंत हसत होते. आपल्याला आश्चर्य वाटेल, 6 महिन्यापूर्वी अमेरिकेमधल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला की या ब्रह्मांडाची निर्मिती अंडाकृती तेजोवलयामधूनच झालेली आहे. 6 महिन्यापूर्वी हा सिद्धांत अमेरिकेमध्ये मांडला गेलेला आहे. उपनिषदांनी गप्पा नाही आहेत मारलेल्या, आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीवर आमच्या आत्मज्ञानी महापुरुषांनी महर्षींनी ही नोंद केलेली आहे. आता एकच परमात्मा आणि त्यातून अनंत ब्रह्मांड निर्माण झाले. कशी झाली आपल्याला सांगतो. परमात्मा एकमेव आहे, परब्रह्म एकमेव आहे, त्यालाही वाटलं म्हणे उपनिषद वर्णन करतात. खूप सावधून ऐका तर कळेल. उपनिषद सांगतात, एकोहम बहुस्याम प्रजायेय. त्या परमात्म्याला सुद्धा वाटलं की मी एक आहे, मी मला अनेक रूपांमध्ये बघावं. काही स्त्रियांचं श्रृंगार कक्ष असा असतो की तिथे 5-5, 7-7 आरसे असतात. हे श्रृंगार करताना, वेणी घालताना, वस्त्र नेसताना त्या स्त्रीला आपलीच 5-7 रूप समोरच्या आरशामध्ये दिसतात आणि तिला ते बरं वाटतं. आहा, मी किती छान दिसते या नटीसारखी, असं येतं मनामध्ये. म्हणजे व्यक्ती एकच आहे पण प्रतिबिंब 5 किंवा 7 त्या एकाच भगिनीला दिसत असतात आपले. परमात्मा म्हणाला मी एकटाच आहे, माझी अनंत प्रतिबिंब मी आता निर्माण करतो. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले ना, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी, बाप रखमा देवीवरू खूण बाणली कैसी. अनंत रूप मीच निर्माण करतो आणि म्हणून त्यांनी काय केलं, पहिल्यांदा माया निर्माण केली, ज्या मायेच्या माध्यमातून प्रकृती त्रिगुणात्मक झाली. ज्या वेळेला प्रकृती असते तिथे सत्व रज आणि तम या त्रिगुणांची साम्यावस्था असते. ती एकदा ढळली की मायेचा प्रादुर्भाव होतो, त्याच्यामधून महत्तत्व निर्माण होतं. महत्तत्व म्हणजे वैश्विक बुद्धी. महत्तत्वामधून 3 प्रकारचे अहंकार निर्माण होतात. एक सात्विक अहंकार, दुसरा राजस अहंकार आणि तिसरा तामसी अहंकार. सात्विक अहंकारामधून देवता निर्माण होतात, इंद्रियांच्या नानाविध प्रकारच्या. जसं आपल्याला सांगितलेलं आहे की हाताची देवता इंद्र आहे, मनाची देवता चंद्र आहे. आपली जेवढी 11 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय या सगळ्याच्या देवता सात्विक अहंकारातून निर्माण होतात. राजस अहंकारामधून आपली कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय निर्माण होतात आणि त्या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांच्या तन्मात्रा या तामसी अहंकारातून निर्माण होतात. त्या कोणत्या त्या आपल्याला सांगतो. आपली 5 कर्मेंद्रिय कोणती आहेत, हात, पाय, आपली वाणी, उपस्थ आणि पायी. या 5ना आपण 5 कर्मेंद्रिय म्हणतो. आपले डोळे, आपले कान, आपली नासिका, आपली जिव्हा आणि आपली त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कारण त्यातून ज्ञान होतं. डोळ्यांना रूप दिसतं, कानांना शब्द ऐकू येतो, नासिकेला गंध कळतो, जिभेला रस म्हणजे चव कळते आणि त्वचेला स्पर्श करतो. तेव्हा ही सगळी ज्ञानेंद्रिय आहे आणि या सगळ्यांचं स्वामी कोण आहे, तर मन आहे. मन सांगतं या इंद्रियांना आज्ञा करतं. मन म्हणतं रवींद्र नाट्य मंदिरामध्ये भागवत कथा चालली, चला चला म्हटलं की शरीर उठतं आणि चालायला लागतं. मन जर म्हणालं काय भागवत कथा ऐकायची, MV TV वर काय लागले, मस्त ते गिटार घेऊन काय छान नाचताय. ते मी केव्हा तरी दृश्य एकदा TV वर पाहिलं. मला असं वाटलं की यांना बहुतेक मागून कोणीतरी चटके देत आहेत. हे का बरं असे वेडे वाकडे नाचतात भयंकर आवाज काढून, मला कळेच ना, खरोखर कळेल. मन जर म्हणाले ते किती सुंदर आहे तेच बघत बैस ना, तर माणसाचा देह घरी बसतो आणि मग त्या दूरदर्शनच्या पडद्यावरची चित्र बघतो. मन दशेंद्रियांना आज्ञा देत असत. ही 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय स्वाधीन करणं
मनाला त्याचं चांचल्य मोडून आपलं त्याच्यावर प्रभुत्व प्रस्थापित करणं, पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय मिळून दहा झाले आणि अकरावं मन आहे. ते मन एकदा आपल्याला प्राप्त झालं की ही दहा अकरावं मन, यालाच एकादशी असं म्हणतात. आपल्या लक्षात आलं का? यालाच एकादशी म्हणतात. एकादशी वेगळी नाही आहे. साबुदाणा खाऊन एकादशी कधी होत नाही, रताळी खाऊन एकादशी होत नाही, कधीही नाही. पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय स्वाधीन करणं की मी सांगतो तसा वाघ आणि त्या इंद्रियांनी ते ऐकणं, हे किती कठीण आहे बघा. दिवसभरात आपली इंद्रिय नानाविध प्रकारचे रस आणि विषय मागतच असतात आणि आपण त्यांना ते देत असतो नेहमी, पण यांना मी सांगतो तसं वागायला लावणं हीच एकादशी आहे. म्हणून त्याला आत्यंतिक महत्व आहे. मग हे राजस अहंकारामधून ही अकरा इंद्रिय निर्माण होतात. तन्मात्रा तर आपल्याला माहितीच आहेत, रूप रस स्पर्श शब्द गंध. डोळ्यांना रूप आहे, कानाला शब्द आहे, त्वचेला स्पर्श आहे, नाकाला गंध आहे आणि रस जिभेला आहे. तेव्हा या पाच तन्मात्रा आहेत आणि पंचमहाभूत त्यातूनच निर्माण होतात. या तन्मात्रा असल्यामुळे पंचमहाभूत हे पाचही म्हणजे रूप रस स्पर्श शब्द गंध पृथ्वीला असतात. आप तेज वायू एक एक मात्रा कमी होत जाते आणि आकाशाच्या पोकळीला एकच तन्मात्रा असते आणि तो म्हणजे शब्द. आकाशाला रूप नाही, आकाशाला रस नाही, आकाशाला स्पर्श नाही, आकाशाला गंध नाही, आकाशाला फक्त शब्द आहे. पोकळी आहे म्हणून शब्द एकमेकाचे एकमेकापर्यंत पोचतात. ते नसती पोकळी तर आपण काय बोलतो हेच कळलं नसतं. मी बोलतो हे कळतं कारण इथे पोकळी आहे आकाशाची, बाहेर विराट पोकळी आहे, इथे छोटी पोकळी आहे. तेव्हा सात्विक अहंकारापासून सगळ्या देवता निर्माण होतात. राजस अहंकारापासून कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय निर्माण, मन आणि तन्मात्रा पंचमहाभूत तामसी अहंकारापासून निर्माण होतात. हा सृष्टीचा जो क्रम आहे त्या अहंकारांमधून पंचमहाभूत निर्माण झाली की पुढे सृष्टीची टांगसाळ सुरू होते. या भागवताच्या दुसऱ्या स्कंधामध्ये नवव्या अध्यायामध्ये 32 ते 35 असे चार श्लोक आहेत, त्यांना चतुश्लोकी भागवत म्हणतात. चार श्लोकामध्ये जणू काही भागवताचं सार सांगितलेलं आहे, पण सार सांगून कळत नाही. म्हणून तर इतका विस्तार करावा लागतो ग्रंथाचा, नाहीतर एका वर्षात आपण सगळं अध्ययन लहानपणातच केलं असतं. तसं होत नाही. पदव्युत्तर परीक्षा प्राप्त करेतोपर्यंत, त्याला बसेतोपर्यंत आयुष्यातली 25-30 वर्ष प्रत्येकाला द्यावी लागतात. म्हणजे व्यवहारामधली भौतिकतेमधली एक पदवी मिळवायला आम्हाला 25-30 वर्ष लागतात, पण अशी पदवी मिळवणारे लोक मात्र लगेच म्हणतात परमेश्वर दाखवा बरं. अरे परमेश्वर दिसणं ही परमार्थात 30 वर्ष घालवावी लागतात तर परमात्मा दिसतो. जसं तुम्हाला PhD प्राप्त करायला 35-40 वर्ष द्यावी लागतात, ती सर्वोच्च पदवी आहे, तसा परमात्मा प्राप्त करणं याला 35-40 वर्ष द्या म्हणजे परमात्मा दिसेल. साधी गोष्ट आहे अगदी. ती न देता एका क्षणात परमेश्वर कसा पाहता येईल? या दुसऱ्या स्कंधाच्या 9व्या अध्यायामध्ये 32 ते 35 असे चार श्लोक आहे. त्याच्यामध्ये काय परमात्मा म्हणतो पा, भगवंत सांगतात सृष्टीच्या अगोदर. 32व्या श्लोकात परमात्मा सांगतो सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो, माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हीचे कारण अज्ञान किंवा अविद्या काहीही नव्हतं. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही असणार आहे ते मीच आहे. या प्रलयानंतर सृष्टी नाहीशी होणार आहे आणि नाहीशी झाल्यानंतर जे उरणार आहे ते मीच आहे. आपल्या लक्षात आलं का? 32व्या श्लोकामध्ये परमात्म्याचं वर्णन आहे. थोडक्यात उत्पत्ती त्याच्यापासूनच, स्थितीचा कारण तोच आहे आणि लय सुद्धा त्या परमात्म्यामध्येच होतो. म्हणून त्वमेव केवलम करता असी, त्वमेव केवलम धरता असी, त्वमेव केवलम हरता असी. अथर्व शीर्षामध्ये आपण याच भावनेनं म्हणतो तूच करता म्हणजे उत्पत्ती करणारा तूच, तूच धरता म्हणजे स्थितीचं कारण तूच, आणि तूच हरता म्हणजे प्रलय करून टाकणारा सुद्धा
तूच आहेस असा त्याचा भावार्थ झाला. आता 33व्या श्लोकामध्ये मायेचं रूप काय आहे ते भागवताने उलगडून दाखवलंय. भागवत असं म्हणतं की जगामध्ये एखाद्या वस्तूचा आभास आपल्याला होतो. वस्तुतः तो आभास खोटा असतो पण तो खरा आहे असं डोळ्यांनी पाहताना सुद्धा वाटतं. मृगजळाचं उदाहरण घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला रस्त्यावर पाणी असं बघायला मिळतं. जसजसं जवळ जाऊ तसं मृगजळ लांब लांब धावत राहतं. म्हणजे जी गोष्ट आपण डोळ्यांनी बघतो ती खोटी असते, तीच माया. मायेची व्याख्या केली या मा सा माया. या मा सा माया. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. जी मुळात नाहीच आहे तिलाच माया म्हणतात. ही तर गंमत आहे. ह्या सगळ्या ब्रह्मांडाला माया म्हटले. कारण का? हे सगळं ब्रह्मांड नित्य परिवर्तनीय आहे. आपण जन्माला आलो तसे शिशू असताना नसतो, कुमार झालो की तसे नसतो, पौगंडावस्थेमध्ये आणि बदल होतो, तरुण झालो की आणि बदल होतो, मध्यम अवस्था आली की आणि बदल, वार्धक्यामध्ये जीर्ण शीर्ण मानवी देह होऊन जातो. सतत परिवर्तनीय आहे. इंदूरला 10 वर्षांनी लोक आले की म्हणतात अरे बरंच वाढले शहर, जुनं बरंच गेले, नवीन आले. नवीन आलेलं सुद्धा जुनं होतं, पुन्हा नवीन येत राहतं. सृष्टीचं हे चक्र अखंड चालूच आहे. तेव्हा जे नित्य परिवर्तनीय आहे ते नाशवंत आहे त्यालाच माया म्हणतात. ती अनिर्वचनीय आहे, ती आपल्याला खेळवते. म्हणून जे भासवंत आहे, जे शाश्वत नाही, जे अंतिम सत्य नाही, त्याला काय म्हणतात? त्याला माया असं म्हणतात. ही माया तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि आवरण निर्माण करते. मल म्हणजे तुमचं मन पार कलुषित करून टाकते. निष्काम कर्मयोगाने हा मल घालवता येतो. विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य असतं, ते चांचल्य भक्तियोगाने मोडता येतं. आणि आवरण म्हणजे अविद्येचं अज्ञानाचं आहे ते ज्ञानयोगाच्या माध्यमातून तुम्हाला तोडता येतं. तेव्हा मायेचे तीन दोष, मल, विक्षेप आणि आवरण. आता ही माया सुद्धा तीन प्रकारची आहे. एक स्वमोहिका आहे, स्वतःला मोह घालणारी आहे. दुसरी स्वजनमोहिका आहे, म्हणजे स्वजनांना मोह घालणारी आहे. आणि तिसरी जी आहे ती विमुख जनमोहिका, आपलं ज्यांच्याशी काही नातं नाही असं आपल्याला वाटतं त्यांनाही मोह घालणारी आहे. आता तिसरी गोष्ट 34व्या श्लोकामध्ये दुसऱ्या स्कंदाच्या 9व्या अध्यायामध्ये भागवत सांगतं की प्राण्यांच्या शरीरामध्ये पंच महाभूत असतात. ती कार्यरूप व्हावीत म्हणून त्या तन्मात्रा आणि पंच महाभूत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आपल्यामध्ये पृथ्वी तत्व आहे जड, आपतत्व म्हणजे शरीरामध्ये जल आहे. प्राणांना जलाचं वस्त्र पुरवावं लागतं. 24 तास पाणी प्यायलो नाही तर आपले प्राण कासावीस होतात ते, त्यामुळे. कारण शरीरामध्ये जलतत्व लागतं. आपल्या ठाई तेज आहे त्याच्यामुळे वाणीला तेज असतं, म्हणून डोळे आपले पाहू शकतात. वायुतत्व तर पंच प्राण आपल्या देहामध्ये आहेत, वायुरूपाने आहेत. आणि आकाशाची जशी पोकळी असते तशी आपल्या देहामध्ये सुद्धा पोकळी असते. तेव्हा पंचभूतात्मक सगळा आपला देह असतो. हे सगळं ब्रह्मांड जडसृष्टी, चैतन्य रूप नव्हे, सगळी जडसृष्टी ही कशी आहे तर ती या पंचभूतात्मक आहे. आता 35व्या शेवटच्या श्लोकामध्ये असं सांगितलं जे सर्व ठिकाणी सदोदित असत तेच आत्मतत्व होय. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिती. जड पडत मग काय उरत मागे? माणसाचा देह पडतो, मनुष्य तर तिथे असतो देहाने, पण म्हणतात लवकर उचलात याला न्या. का बरं? देह तर समोर आहे, मग जातं कोण आणि येतं कोण? पंच प्राण, मन, चित्त, बुद्धी, अहंकार जे डोळ्याला दिसत नाहीत पण आत असतात. मनही असतं, अहंकारही असतो, चित्तही असतं, बुद्धीही असते. याच्यावरचे जे संस्कार असतात ते पंच प्राणांच्या रूपानं मागे राहतात. तेच पुन्हा नवीन जन्म घ्यायला आपल्याला प्रवृत्त करतात. कसं? 11व्या स्कंदामध्ये बघूया. पुनर्जन्म कसा होतो त्याचं आपल्याला विवरण सहज करता येईल. तेव्हा शेवटी काय उरतं? आत्मतत्व, आत्मा उरतो. म्हणजे या 4 श्लोकामध्ये काय सांगितलं? 32व्या श्लोकामध्ये परमात्म्याचं रूप सांगितलं, 33व्या श्लोकामध्ये मायेचं रूप सांगितलं, 34व्या श्लोकामध्ये ब्रह्मांड जडसृष्टी कशी आहे सांगितली,
आणि 35व्या श्लोकामध्ये प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आतमध्ये आत्मा कसा आहे सांगितलं. यालाच गीतेनं क्षेत्र क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. क्षेत्र म्हणजे आपला देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत असलेला आत्मा. आता परीक्षित राजाला शुकाचार्य सांगतात, राजा जे भागवत मी तुला सांगतोय या भागवत पुराणाची दशलक्षण आहे. कोणती आहेत? पहिलं लक्षण आहे सर्ग, दुसरं आहे विसर्ग, तिसरं आहे स्थान, चौथं आहे पोषण, पाचवा आहे ऊती, सहावा आहे मन्वंतर, सातवा आहे ईशानुकथा, आठवा आहे निरोध, नववा आहे मुक्ती आणि दहावा आहे आश्रय. याचा उलगडा राजा मी तुला करणार. ईश्वराच्या संकल्पानं सत्व रजतम या त्रिगुणांचं भांडण सुरू होतं. पंचमहाभूत शब्दादी तन्मात्रा थोडक्या सृष्टीच्या निर्मितीला जो प्रारंभ होतो त्याला सर्ग म्हणतात. प्रत्यक्ष जडसृष्टी जी निर्माण होते तिला विसर्ग असं म्हणतात. प्रत्येक क्षणाला नाशाकडे हे सृष्टी सगळी नाशच पावणार आहे पण ती स्थिती राहावी म्हणून भगवंत त्याला राखतो, त्याला पोषण असं म्हणतात. मन्वंतराचे जे अधिपती भगवत भक्ती करतात त्याला मन्वंतर म्हटलं जातं. जीवाना वासनांच्या रूपानं जे बंधन पडतं त्याला ऊती म्हणतात. भगवंताचे जे अनंत अवतार आहेत आणि भक्तांच्या विविध आख्यानांनी सगळं भागवत भरून गेले त्याला ईशानुकथा म्हणतात. योग निद्रेचा योग मायेचा स्वीकार करून भगवंत ज्या वेळेला निद्रा करतात तेव्हा जीवाला उपाधीसह भगवंतात लीन व्हावं लागतं, त्याला निरोध म्हणतात. अज्ञान आणि अविद्येनं जी कल्पना केलेली असते ती विद्येनं जाणं आत्मज्ञान होणं याला मुक्ती म्हणतात. आणि प्रलयानंतर सगळं ब्रह्मांड ज्याच्यामध्ये विलीन होतं त्याला आश्रय म्हणतात. हे आश्रय स्थान म्हणजे परमात्मा आहे. म्हणून शुकाचार्याला शुकाचार्यांनी परीक्षिताला म्हटलं, शुकाचार्य सांगतात इदं भागवतम नाम यन्मे भगवतोदितम संग्रह यम विभूतीनाम त्वम एतत् विपुली कुरु. भगवंतांचा उपदेश म्हणजे भागवत. आपण भगवंताचं होऊन जाणं म्हणजे भागवत. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण नित्य करावं, आपण वर्धिष्णू होत राहावं. एवढं सगळं परीक्षिताला शुकाचार्यांनी सांगितलं. आणि मग ते म्हणाले की शेवटी नामस्मरण कोणतं तारुण नेतं राजा आपल्याला? भगवान श्रीकृष्णांचं चरित्र, त्यांचं अलौकिक कर्तृत्व, त्यांचं स्वयंसिद्ध परमात्मपण हे तारुण नेतं. आणि म्हणून भागवतांनी निसंदिग्धपणे सांगितलेलं आहे कृष्णस्तु स्वयमेव भगवान. तो परमात्माच आहे. भगवंत कुणाला म्हणतात? भगवंत कुणाला म्हणतात याची व्याख्या आपल्याकडे भागवतामध्ये विष्णू पुराणानी केलेली आहे. कोणती केलेली आहे? उत्पत्तिम प्रलयम चैव भूतानाम आगतिम गतिम वेत्ति विद्याम अविद्या च स वाच्यो भगवान इति. भगवंत कुणाला म्हणायचं? व्याख्या आहे त्याची केलेली. भग म्हणजे परोत्कर्षाला गेलेले सद्गुण, जे आपल्या ठाई कमी पडतात त्याचा परोत्कर्ष केवळ भगवंताच्या मध्ये ईश्वरामध्ये परमेश्वरामध्ये असतो. कोणते आहेत? उत्पत्ती स्थिती प्रलय ज्याच्यामध्ये आहे, उत्पत्तीम प्रलयम चैव भूतानाम आगतिम गतिम ज्याच्यापासून भूत मात्र निर्माण होतात आणि त्याच्यामध्येच पुन्हा विलीन होतात. चार गोष्टी झाल्या. आणि शेवटच्या दोन, विद्या आणि अविद्या, पराविद्या अपराविद्या याच्यामधला भेद ज्याला कळतो तो परमात्मा आहे. स वाच्यो भगवान इति, त्याला भगवंत असं म्हणतात. तो षडैश्वर्य गुण संपन्न आहे. त्याची ही सहा लक्षणं पुराणांनी उलगडून दाखवली आहेत. तो मायेचा आश्रय करून 10 प्रकारची सृष्टी निर्माण करतो. एक सृष्टी आहे महत्तत्व, त्याला म्हणतात त्रिगुण. दुसरी अहंकाराची, तिसरी सगळ्या प्राणीमात्रांची, चौथी आहे इंद्रियांची, पाचवी आहे अहंकाराची, सहावी अविद्येची, सातवी वैकृत, आठवी पशुपक्ष्यांची, नववी कालज्ञानाची, दहावी देवादी देवतांची. अशा 10 प्रकारची सृष्टी हा परमात्मा नित्य निर्माण करत असतो. या सगळ्या सृष्टीला शुकाचार्य सांगतात कालगणनेच्या परिमाणामध्ये त्यांनी बांधून टाकलेलं आहे. ही कालगणना आपल्याकडे इतकी सूक्ष्म आणि इतकी सुंदर आहे. किती चांगली म्हणून सांगू, आपल्याकडे पंचांग दिलेलं असतं वर्षाचं,
त्याच्यामध्ये 365 दिवसाचे सूर्योदय आणि सूर्यास्त पुण्यात केव्हा होणार आणि इंदूरमध्ये केव्हा होणार हे दिलेलं असतं आणि एका सेकंदाचाही त्यात फरक होत नाही. म्हणजे कालगणना किती परिपूर्ण असेल आपल्याकडे, हे कशाच्या आधारावर केले, गणिताच्या आधारावर केले, ते कसं केलं ते आपल्याला सांगतो. इतकी सूक्ष्म कालगणना मांडलेली आहे. आपल्याकडे सांगितले की 2 परमाणू म्हणजे 1 अणू, 3 अणू म्हणजे 1 त्रसरेणू. पहा बरं काय सांगितलं, 2 परमाणू म्हणजे 1 अणू, 3 अणू म्हणजे 1 त्रसरेणू, 3 त्रसरेणू म्हणजे 1 त्रुटी. 100 त्रुटी एकत्र आल्या की त्याला म्हणतात वेध. 3 वेध म्हणजे 1 लव, 3 लव म्हणजे 1 निमिष, 3 निमिष म्हणजे 1 क्षण. आता लक्षात आलं असेल त्या क्षणाचे किती भाग केलेले आहेत आपल्याकडे. एका सेकंदाचे इतके भाग आपल्याकडे केलेले आहेत एका क्षणाचे. आता 5 क्षण म्हणजे 1 काष्ठा, 15 काष्ठा म्हणजे 1 लघु, 15 लघु म्हणजे 1 नाडिका. आता मी तुम्हाला गणित सांगितलं, 2 नाडिका म्हणजे 1 मुहूर्त. म्हणून म्हणतात लग्नात मुहूर्त टळता कामा नये. तेव्हा मुहूर्ताची मिनिटी किती झाली मी नाही सांगत, ग्रहपाठ तुम्हाला उद्या मला सांगावं की एका मुहूर्तात मिनिटे किती येतात आणि दिवसात एकूण मुहूर्त किती असतात उद्या सांगायचं. सगळंच प्रवचनकारांनी काय म्हणून सांगा, थोडे ग्रहपाठ द्यावेत म्हणे, म्हणजे जागरूक राहतात माणसं. तेव्हा उद्या हा ग्रहपाठ तुम्हा सगळ्या मंडळींना आजचा उद्या उत्तर शोधून घेऊन यायचं. आता असे 6 किंवा 7 नाडिका एकत्र झाले की त्याला 1 प्रहर म्हटलं जातं. असे 8 प्रहर झाले की 1 दिवस रात्र होतात. असे 7 दिवस की त्याला सप्ताह म्हणतात. 2 सप्ताह झाले की 1 पक्ष होतो. असे 2 पक्ष झाले की 1 महिना होतो. असे 2 महिने झाले की 1 ऋतू होतो. 3 ऋतू झाले की 1 अयन म्हणतात. 2 अयन एकत्र आली की 1 वर्ष पूर्ण होत. अशी कालगणना आहे आपल्याकडे. म्हणून उत्तरायन आणि दक्षिणायन आहे. आता संधी कालामध्ये आपण आहोत, आपल्याला ज्ञात आहे 14 जानेवारी काही फार लांब नाही आहे, संक्रांतीचा दिवस आहे. तिथून खऱ्या अर्थानं उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि जुलैमध्ये आपल्याला माहिती आहे दक्षिणायनाला प्रारंभ होतो. 6-6 महिन्यामध्ये विभागले गेले, पण ती विभागणी अगदी शेवटी परमाणूपर्यंतची आहे. आता मानवांचा 1 वर्ष झालं की देवांचा 1 दिवस होतो. आपल्याकडे कालगणना अशी आहे, लक्षात घ्या, कृतयुगाला 4800 वर्ष आहेत, त्रेतायुगाला 3600 वर्ष आहेत, द्वापरयुगाला 2400 वर्ष आहेत आणि कलियुगाला 1200 वर्ष दिली. ही सगळी मिळून एकूण 12,000 वर्ष होतात. आता मानवाचं 1 वर्ष म्हणजे देवाचा 1 दिवस, मानवाची 360 वर्ष म्हणजे देवाचं 1 वर्ष होतं. तेव्हा 12,000 वर्ष या 4 युगांची मिळून गुणिले देवांचं 1 वर्ष म्हणजे मानवाचे 360 आणि चतुर्युगीला 1 दिव्य वर्ष म्हणतात त्याला 1000, म्हणजे 12,000 गुणिले 360 गुणिले 1000 ही संख्या येते 4,32,00,000. 4,32,00,000 म्हणजे ब्रह्मदेवाचा 1/2 दिवस. तो दुप्पट केला की 8,64,00,000,000 होतात. याला 1 कल्प असं म्हटले आपल्याकडे. याच्यामध्ये 14 मन्वंतर होतात म्हणून 4,32,00,000,000 14 भागायचं म्हणजे सामान्यतः संख्या निघेल ती 30,85,71,000 वर काही. इतक्या मन्वंतराचा कालखंड होता म्हणजे 6 मनू आपल्याकडे होऊन गेले. ब्रह्मदेव काय, मनू काय, कालाची परिमाण आहेत, नावं दिलेली आहेत त्याला. तेव्हा 6 मनू होऊन गेले. आत्ता वैवस्वत मनू चाललेला आहे आणि 4,32,000 इतकी म्हणजे देवांचं वर्ष, ब्रह्मदेवाचं वर्ष मोजावं लागतं इतका कालखंड मानवी जाणार आहे. असं लक्षामध्ये ठेवा. 2012 काही होणार नाही, चिंता करू नका. तो चित्रपट बघून अनेकांना काळजी लागली, काही होत नाही अजून.
कलियुगाला प्रारंभ झाला, युधिष्ठिर ज्यावेळेला गादीवर बसला तिथपासून कलियुगाचा प्रारंभ धरतात. 5112 वर्ष गेलेली आहेत फक्त. ती 4,32,000 वजा टाका, उरलेली वर्ष अजूनही बाकी आहेत, काही होणार नाही पृथ्वीला. युद्ध जरी झाली ना तरी सगळी पृथ्वी काही मरत नाही, चिंता करू नका. हा सृष्टीचा अद्भुत विस्तार भागवतानी मांडलेला आहे. आणि कालगणनेचं इतकं सूक्ष्म परिमाण हेही भागवतानी मांडलेलं आहे. आपल्या अनेक पुराणांमध्ये ही रचना मांडलेली आहे. आता ज्या वेळेला ही सगळी जीवसृष्टी निर्माण झाली त्यावेळेला देव निर्माण झाले, दानव निर्माण झाले आणि मानव निर्माण झाले. तिन्ही निर्माण झाले, यक्ष निर्माण झाले आणि त्याच्यामधून जे सृष्टी खाऊन टाकतो म्हणाले ते यक्ष झाले आणि रक्षण करू नका म्हणाले ते राक्षस झाले. या सृष्टीमध्ये अनंत जीव निर्माण झाले. आपल्याकडे 84 लक्ष योनी मानल्या जातात. त्यातून फिरल्यानंतर अचानक केव्हा तरी मानवाचा जन्म प्राप्त होतो असं म्हटलेलं आहे आणि तो काकतालीय न्यायाला मिळतो असं नाथांनी म्हटलेलं आहे. यालाही आजपर्यंत माणसं हसत होती. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की जगातल्या शास्त्रज्ञांना 49 लक्ष जीवांचा शोध लागलेला आहे. 84 लाखापर्यंत येतील हळूहळू, खात्री आहे मला. आता मान्य करतात, क्वांटम फिजिक्सचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ मान्य करतात की 49 लाख जीव या सृष्टीमध्ये आहेत. हे शास्त्रज्ञांना आता मान्य व्हायला लागलेले. या जीवसृष्टीमध्ये राक्षस निर्माण झाले, दानव निर्माण झाले, मानव निर्माण झाले आणि देव निर्माण झाले. सत्वगुणाचं प्रतीक म्हणजे देव, रजोगुणाचं प्रतीक म्हणजे मानव आणि तमोगुणाचं प्रतीक म्हणजे अर्थातच दानव. या दानवांमध्ये गंमत अशी घडली की हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू सारखे जीव निर्माण झाले आणि त्याच वेळेला कर्दमान सारखे अलौकिक महात्मे, अतिशय थोर ऋषी निर्माण झाले की ज्या ऋषींनी देवहूतीशी विवाह केला आणि या देवहूतीच्या पोटी एक अलौकिक पुत्र जन्माला आला या सृष्टीमध्ये, त्यांचं नाव कपिल. कपिल महामुनी म्हणून प्रख्यात आहेत आणि एका षडदर्शनाचे ते निर्माते आहेत. आपल्याला माहिती असते आपल्याकडे तत्वज्ञानाच्या 5 शाखा आहेत आणि दर्शनाच्या 6 शाखा आहेत. तत्वज्ञानाच्या 5 शाखा म्हणजे अद्वैत आदिशंकराचार्यांचं, विशिष्टाद्वैत रामानुजाचार्यांचं, द्वैताद्वैत निंबार्काचार्यांचं, शुद्धाद्वैत पुष्टिमार्ग वल्लभाचार्यांचा आणि द्वैत मध्वाचार्यांचा. या 5 परंपरा आपल्या राष्ट्रामध्ये तत्वज्ञानाच्या प्रख्यात आहेत. षडदर्शन आहे, त्यातलं एक न्यायदर्शन गौतमांचं आहे, वैशेषिक दर्शन कणादांचं आहे, तिसरे योगदर्शन पतंजलींचं आहे, सांख्य दर्शन कपिलांचं आहे, पूर्व मीमांसा दर्शन जैमिनींचं आहे आणि उत्तर मीमांसा हे महर्षी व्यासांचं आहे. ज्याला आपलं तत्वज्ञान आणि परंपरा समजावून घ्यायची त्यांनी या 5ही तत्वज्ञानाच्या शाखांचा आणि या षडदर्शनांचा अभ्यास करायलाच पाहिजे. सांगा बरं मी कुठली कुठली आत्ता 6 दर्शनं आणि 5 तत्वज्ञानाच्या शाखा सांगितल्या असं मी तुम्हाला विचारणार नाही. उगीच श्रोत्यांपैकी कुणाच्या तरी मनावर दडपण येते, चुकून आपल्याला विचारतील का. पण हे लक्षात आपण ठेवा, कारण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं ते वैभव आहे. कर्दमानी एक अट घातलेली होती की देवहूतीच्या पोटी पुत्र जन्माला आला की मी संन्यास धारण करेन आणि वनामध्ये जाईन. तसे ते गेले. हे किती अवघड आहे पहा, प्रपंचाचा मोह टाकायचा, स्थावर जंगम टाकायचं आणि शांत मनानं ते निघून गेले. देवहूतीला अर्थात अतिशय दुःख झालं, पण विवाह संपन्न होतानाच कर्दमानी देवहूतीच्या वडिलांनी सांगितलेलं होतं, पुत्र जन्माला आला की माझं कर्तव्य पितृऋण संपलं, मी संन्यास घेऊन वनामध्ये निघून जाईन. ते गेले. देवहूतीला दुःख झालं म्हटल्यानंतर कपिलांनी आपल्या आईला जो उपदेश केला तो या भागवतामध्ये आलेला आहे. आपल्याकडे 2 उदाहरणं सुविख्यात आहेत. एक समर्थ रामदासांनी आपल्या आईला उपदेश केलेला आहे. सगळी तीर्थयात्रा भारतवर्षाची करून आले, आपल्या आईला जो उपदेश केला त्याच्यामध्ये सांख्य तत्वज्ञानच सांगितलेलं आहे. कपिलांनी आपल्या आईला देवहूतीला जो उपदेश केला
तो यात आलेला आहे. फार सुंदर सांगितले. एक मात्र लक्षामध्ये ठेवा की गीतेमध्ये सांख्य योग आलाय दुसरा अध्याय. तो सांख्य योग अद्वैताचं प्रतिपादन करतो आणि कपिल महामुनींनी आपल्या आईला जो उपदेश केलेला आहे तो प्रकृती पुरुष द्वंद्व सांगतो. हा भेद आहे. त्याच्यामुळे हे जे सांख्य तत्वज्ञान आहे ते अद्वैताचं प्रतिपादन करणार नाही. आणि गीतेत जो सांख्य योग म्हणजे ज्ञान योग एकात्म अद्वैत सांगणार आहे तोही नाही असं लक्षात ठेवा. म्हणजे झालं काय सांगितलं कपिलानी आपल्या आईला. कपिल म्हणाले माते सुख दुःखांची प्रचंड शृंखला आहे. मनुष्य जन्माला येतो मृत्यू पावतो पुन्हा जन्माला येतो पुन्हा मृत्यू पावतो. त्याचं क्रियमाण कर्म त्यातून निर्माण होणार संचित पक्व झालेलं प्रारब्ध त्याच्या वाट्याला पुनः पुन्हा येत असतं. सुखही वाट्याला येतात दुःखही वाट्याला येतात. कित्येकांच्या वाट्याला दुःख जास्ती येतात काही जणांच्या वाट्याला सुख जास्ती येतात. जसं आपलं पूर्व सुकृत असेल त्याप्रमाणे मानवाला तसा तसा देह मिळतो. आपण मनाशी विचार करायचा की आपण रस्त्यावरचं एखादा कुत्रा कसा काही नाही झालं एखादं मांजर काय नाही झालं एखादं जंगलामधलं वन्य श्वापत का नाही झालं आपण एखादी मुंगी का नाही झालं. आपणच मनाशी विचार करा मी एखादा वृक्ष का नाही झालं एखादी वेल का नाही झालं. मानवाचा जन्म मला मिळालेला आहे हा काय चमत्कार आहे. माते कपिल सांगतायत या जन्म मृत्यूच्या चक्रात आपापल्या पूर्व सुकृताप्रमाणे देह धारण करून या मानवाची या जीवाची नित्य भ्रमंती चालत असते. यातून जर मुक्तता करून घ्यायची असेल सुखदुःखात्मक मानवी जीवनामधून किंवा अन्य योनीमध्ये न जाण्यासाठी त्याला एकच औषध आहे माते आणि ते म्हणजे अध्यात्माची कास धरणं. आधी आत्म म्हणजे मी कोण आहे याचा शोध घेणं. मी म्हणजे देह नव्हे कारण देह पडतो आणि त्याला जाळून टाकतात तो नाश पावतो याचा अर्थ देह म्हणजे मी नव्हे. मग मी कोण आहे मन चित्त बुद्धी अहंकार आहे तोही नव्हे. हा दिसणारा देह स्थूल आहे मन चित्त बुद्धी अहंकारातलं सूक्ष्म आहे. अविद्येचा कारण देह आहे त्याच्या पल्याड महाकारण देह आहे आणि माझी खरी ओळख त्याच्या पलीकडे आहे. मी म्हणजे जडदेह नाही स्थूल देह नाही. मी म्हणजे लिंग देह किंवा सूक्ष्म देह नाही. मी शुद्धात्मा आहे. अध्यात्म योग माते मानवाला हे शिकवतो की शेवटी तू आत्मा आहेस हे जाणून घे. सुख दुःख देहाला असतात आत्म्याला कधी नसतात. वेदना क्लेश कर्मविपाक जीवनामध्ये वाट्याला येणारी सुख दुःख ही देहाला असतात माते आत्म्याला कधी नसतात. म्हणून अध्यात्म योग आत्म्याचं दर्शन घडवतो. आपल्याकडे हनुमन नावाचं संस्कृत नाटक आहे त्याच्यामध्ये हनुमंत श्री रामाना म्हणतो देह बुद्ध्या तू दासोहम. माझी देहबुद्धी ज्यावेळेला जागी असते मी देह आहे असं मला वाटतं त्यावेळेला रामा तू माझा स्वामी असतोस आणि मी तुझा सेवक असतो. देह बुद्ध्या तू दासोहम मी तुझा दास आहे. जीव बुद्ध्या त्वदंशकः नाही मी जीवात्मा आहे हे मला ज्यावेळेला कळतं मी जीव आहे त्यावेळेला रामा मी तुझा अंश होतो. आत्मबुद्ध्या त्वमेव अहम इति मे निश्चिता मती. पण मी आत्मा आहे हे मला ज्यावेळेला कळतं त्यावेळेला रामा तुझ्यात आणि माझ्यात काही भेद सुरत नाही अद्वैत प्रस्थापित होऊन जात. आपण मनाचे श्लोक म्हणता त्याच्यामध्ये समर्थानी 205 श्लोक सांगितले त्याचं सार एका चरणात सांगता येईल. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आपण देहावर जगत नाही आत्म्याला जागवायचं काम जो मनुष्य करतो त्याचंच जीवन माते कृतार्थ होत. मग हा जीव बद्ध का होतो तर बद्ध करायला मन कारणीभूत आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो. मनच उन्नती करतं आणि मनच माणसाला खड्ड्यात घालतं. मन बरोबर सांगत असतं माणसाला की तू करतोयस हे कृत्य हे कर्म चांगलं आहे का वाईट आहे. मन सांगत असतं थांब बाबा हे वाईट आहे वाईट आहे आणि तरी मनुष्य मुर्दाडपणे ते काम करतो. मग मन म्हणतं समाजापुढे तू प्रतिष्ठित म्हणून वावरत असशील आणि लोक तुझा सन्मानही करत असतील पण चोरा तू काय काय पाप केलेस मला बरोबर माहिती आहेत.
प्रत्येक माणसाचं मन त्याला सांगत असतं की त्यांनी किती पुण्य कर्म केलं आणि किती पाप केलेलं आहे. म्हणून तुकोबांचं वचन आहे ना, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, ऐकिले नाही जनमता. आपापल्या कर्मामधून आपण प्रारब्ध निर्माण करतो. काय झालं म्हणे, एक व्यापारी होता आणि भोवती दास सेवक नोकर भरपूर लागत असत त्याला. कामावर जायचा, जाताना छत्र धरायलाय, पाणी थंडगार बरोबर नेणारा दुसरा, वारं घालणारा तिसरा, पाय चुरणारा चौथा, गाडी घालणारा पाचवा, अनंत सेवक लागत असत. घरी आला की फळफळावळ तो नित्य सेवन करत असे आणि हे सगळे सेवक सेवा करत उभे असे. पण त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये कधीही असं यायचं नाही की यातलं एखादं फळ काढावं आणि देऊन टाकावं. बरं, इतके सेवक राब राब राबतात, ते छाया आहेत आपले. नाही, तो शांतपणे सगळी फळं खात असे. त्याचे पाय चुरणारा एक सेवक हा इतका एकदा भुकेजलेला होता, या व्यापाऱ्याने केळ साल काढली, केळं खाल्लं आणि साल खाली टाकलं. जो सेवक तो नोकर इतका भुकेजलेला होता, त्यांनी ते केळ्याचं सालच खाल्लं. या व्यापाऱ्याला असा राग आला, त्यांनी छडी घेतली हातातली आणि त्या सेवकाला बेदम चोपून काढलं. मी जी साल टाकली ती खातोस काय? आणि शेवटी त्या व्यापाऱ्याने विचारलं, कळलं का तुला? त्यावेळी तो म्हणाला, होय महाराज, मला चांगलं कळलं. ज्ञान मार्गात तर सगळं हे मिथ्या आहे असं समजूनच चालावं लागतं. तिन्ही मार्ग फार क्लिष्ट आहेत माते. म्हणून काय कर, तू आपली भक्तीच्या मार्गाने चाल. भक्ती अहंकाराला कमी करते. भक्ती आपली इंद्रिय परमेश्वराच्या चरणी लावायला प्रवृत्त करते. माते, भक्तीचं सामर्थ्य असं आहे की काही वेळेला ज्ञान प्राप्त झालेली पराभक्ती ही मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे असं समज. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी, म्हणजे भक्तीच्या भक्ती ही मुक्तीच्याही वर आहे म्हणून म्हटलेलं आहे. फार सुंदर सांगितलेलं आहे. मग काय करावं या भक्तीच्या माध्यमातून मन एकाग्र करून? अगदी थोडक्यात सांगितलंय. कपिल महामुनी आईला सांगतात, आई आपल्या चित्ताला वारंवार एकाग्र करावं. चित्त मन एकाग्र करणं फार अवघड आहे. आपण शरीराने इथे आहात, मनाने आहात की नाही मला नाही माहिती. मन केव्हा कुठे धावेल आणि मग 5-10 मिनिटांनी अरे भगवत कथा चालली आहे, माझं मन भलतीकडे गेलं, तर असं कोणाच तरी मनात यायची शक्यता आहे की मला आठवला चित्रपट आठवला, घरची समस्या आठवली, 10 गोष्टी मुलांच्या कन्येच्या जावयाच्या आठवल्या, मला उद्या काय करायचं ते आठवलं आणि मग कथेचं अनुसंधान 10 वाक्याचं सुटून गेलं असं नंतर लक्षात येत. मन चित्त एकाग्र करणं माते अवघड आहे. म्हणून आपल्या हृदयामधला जो श्रीकृष्ण आहे त्याला जागवा. नामदेव महाराज म्हणाले ना, देह देवारा पाट हृदय संपुष्ट मध्ये कृष्ण मूर्त बैसविली. हा काय सुंदर सांगेल. आपला देह म्हणजेच देवार आहे, काही वेगळं करू नका. आपला परमात्मा जागवा आणि हृदयाच्या त्या देवाऱ्यामध्ये श्रीकृष्णाला स्थापन करा. मन एकाग्र होईल, मग त्या परमात्म्याकडे आपली भक्ती वळवा. सर्व प्राणीमात्रांविषयी समभाव ठेवा. वैर करू नका. आसक्तीचा हळूहळू त्याग करा. ब्रह्मचर्य व्रत फार थोर आहे, जितकं त्याचं पालन करता येईल तेवढं करा. मौन व्रत साक्षेपानी आचरा. मौन आपल्याकडे 3 प्रकारचं सांगितलं, एक आकार मौन, दुसरं काष्ठ मौन आणि तिसरं निर्वासन मौन. आकार मौन दाखवण्यापुरता असत. काही लोक समाजामधल्या आठवड्यातून एकदा मौन पाळतात आणि खाणाखुणाने सांगावं लागतं, पत्नी वाढायला येते वाढू का, आता त्याला पदार्थ आवडलेला असतो तर हुं करायला लागतं, पत्नीला वाटतं आवडलेलं नाहीये ते पदार्थ परत घेऊन जाते आणि याचा असा संताप होतो मनातून, मौन आहे बोलता तर येत नाही. कोणी म्हणे एक फौजदार होता, आठवड्यातून एक दिवस मौन असायचं, पूजेला बसला आणि चोरा आला एका पकडून आणलं पोलीस आणि ते म्हटले फौजदार साहेब यांनी अशी अशी चोरी केली, याला काय शिक्षा द्यायची? आता याचं होतं मौन व्रत. तेव्हा हा हा हु हु करायला लागला, खुणा करायला लागला नुसत्या, त्यांना कळे ना. शेवटी फौजदार कंटाळला, पोलीस कंटाळले, चोरी कंटाळला. मग या फौजदाराने काय केलं, आपल्या गळ्यातलं जानवं घेतलं, तामनातला बाळकृष्ण होता लंगडा त्याला उचलला, उलटा केला, त्याच्या एका पायाला वेढे दिली जानव्याचे
आपल्यासमोर असा उलटा टांगला त्या बाळकृष्णाला, तामनामधली पळी उचलली आणि बाळकृष्णाच्या पाठीवर प्रेमानं 10 सणसणीत तडाखे वाजत. आता पोलिसांना कळलं त्या चोराला काय शिक्षा करायची. असल्या आकार मौनाला काही अर्थही नसतो, दाखवण्यापुरता आकार. असलं मौन करूही नाही. मध्यम मौन कसं असतं त्याला म्हणतात काष्ठ मौन. काष्ठ मौन याचा अर्थ असा की वासना जवळजवळ निवृत्त झालेले असतात पण पूर्ण गेलेले नसतात अशा मौनामध्ये. का काष्ठ मौन म्हणते, काष्ठ म्हणजे लाकूड. लाकडामध्ये अग्नी सुप्त रीतीनं असतोच, घर्षण झालं की केव्हा ठिणगी पडेल सांगता येत नाही. म्हणून ते पूर्ण मौन नव्हे, शेवटचं निर्वासन मौन आहे ज्याच्यामध्ये चित्ताच्या सगळ्या वृत्ती शांत होऊन जातात. मनाचा आपण स्वामी होतो, मनाला जिंकून टाकता, इंद्रिय आपल्या स्वाधीन होत, अशी जी अवस्था असते ती निर्वासन मौन असते. असं मौन हे सर्वश्रेष्ठ असतं. प्रारब्धानुसार आपल्याला जे मिळतं त्याच्यामध्ये संतुष्ट राहावं. का? त्याचं कारण असं आहे की मनुष्य प्रयत्न करतो पण प्रयत्नातून त्याची जेवढी इच्छा असते त्याच्यापेक्षा काही वेळेला जास्ती मिळतं, काही वेळेला योग्य मिळतं, काही वेळेला कमी मिळतं. जास्त मिळालं की मनुष्य आनंदाने उड्या मारतो आणि कमी मिळालं द्वेष मत्सर संतापाने वेडा पिसा होऊन जातो. म्हणून सगळे धर्मग्रंथ सांगतात प्रयत्न कर, पुरुषार्थ कर, पण तुझ्या मनात जेवढं मिळालं तेवढं मिळालं नाही रागवू नकोस, शांत हो स्वभावाने, सगळ्यांशी मैत्री करायला शिक, दयाळू हो, धैर्यवान हो. आपल्या प्रपंचामधलं ममत्व हळूहळू कमी करत नाही. मानवाचं सगळं आयुष्य 3 विभक्त्यात सरत पहा, मी मला आणि माझं. मी असाय बुवा, मी तसाय असं कितीतरी लोक सांगतात. मला हे आवडतं, मला ते ना, माझं असाय बरं का असंही सांगणारी मंडळी. अरे कोण तू? एवढे अनंत ब्रह्मांड आहे. या अनंत ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये धुळी कणासारखे सुद्धा आपण नाही, पण तरी बघा आत्मनिरीक्षण केलं की लक्षात येते मी मला माझं यात मानवाचं आयुष्य सरतं. केवढा अहंकार असतो. अहंकार आपण बाळगावा असं खरं तर आपलं काही कर्तृत्वही नसतं, तरी पण उगाच आपल्याला वाटतं. म्हणून कपिल महामुनी देवहूतीला सांगतायत हे टाकावं. म्हणून आकाश जसं उदासीन असतं, अलिप्त असतं, पावसाळ्याला काय, हिवाळ्याला काय, उन्हाळ्याला काय, आकाश आपलं वेगळंच आहे, त्याप्रमाणे आपण अलिप्त राहावं. आत्मदर्शी व्हायला शिकावं. मी जीवात्मा नाही, मी देह नाही, मी शुद्धात्मा आहे हे समजावून घ्यावं. भगवान श्रीकृष्णांची भगवत कथा आपल्या मनावर, आपल्या अंतःकरणावर बिंबून घ्यावी. आपल्या स्वभावामधले दोष काढून टाकावे. माते तीर्थयात्रेला जावं, माते मूर्तीची पूजा करावी, माते आपण उत्तमातल्या उत्तम ग्रंथांचं श्रवण करावं, त्यातून चिंतन करावं, मनन करावं, त्याचा निधिध्यास आपल्याला लागावा. जन्मजन्मांतरी केव्हा का होईना आपल्याला आत्मसाक्षात्कार माते व्हावा. तीर्थयात्रा आपण करतो त्या यात्रा या शब्दाचा अर्थच अतिशय सुंदर आहे. याती त्राती इति यात्रा. याती त्राती इति यात्रा म्हणजे कळलं का? इंद्रियाकडून परमात्म्याकडे मन लावणं म्हणजे यात्रा आहे. शरीराने तिथपर्यंत जाणं म्हणजे यात्रा नाही. आपल्या इंद्रियाचे चोचले कमी करता येणं, काही गैरसोयी स्वीकारणं, हळूहळू मन चित्त बुद्धीनं उन्नत होणं आणि परमात्म्याकडे त्यांना वळवणं याला खरी यात्रा म्हणतात. देवहूती मातेला कपिल महामुनी सांगतायत अष्टांग योगानं ध्यान आपण संपन्न करून टाकावं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अष्टांग योग आहे. पतंजली महामुनी सांगितलेला तो अतिशय सुंदर पराकोटीचा भव्य दिव्य आहे. पुढे आपण त्याचं विवेचन करणार आहोत. असा अष्टांग योग आपण प्राप्त करणं हेच मोठं भाग्याचं लक्षण आहे. आई तू हे नित्य करत जा. आता कपिल आपल्या आईला सांगताय की तुला जर भक्त व्हायचं असेल तर भक्तांचे प्रकार जाणून घे. भक्तांचे 3 प्रकार आहेत. जो ईश्वर आणि अन्य प्राणी मात्र वेगळे आहेत यांच्यामध्ये द्वैत आहे असं समजतो. ज्याच्या हृदयामध्ये क्रोध असतो, काम असतो, दंभ असतो, मद असतो, मत्सर असतो,
पण तरी सुद्धा ईश्वरावर जो प्रेम करतो त्याला तामसी भक्त म्हणतात. हा कनिष्ठ भक्त झाला. मध्यम भक्त कसा असतो? जो पुरुष आपलं मन विषय जिंकायचा प्रयत्न करतो पण यश कीर्ती ऐश्वर याची आसक्ती ज्याच्या मनातून गेलेली नसते त्या आसक्तीपोटी जो पूजा करतो उत्सव करतो यज्ञयाग करतो त्याला रजोगुणी म्हणजे मध्यम भक्त म्हणतात. आणि ज्याच्या मनामधून सगळ्या एकूण एक वासनांची निवृत्ती झालेली आहे सगळ्या ब्रह्मांडामध्ये जो ईश रूप पाहतो त्याला काय म्हणतात? माते त्याला सर्वोत्तम भक्त म्हणतात. माते तू हे जाणून घे, चार प्रकारच्या योनी आहेत, स्वेदज आहे, उद्भिज आहे, अंडज आहे आणि जरायुज आहे. स्वेदज म्हणजे घामातून जन्माला येणारे जीव, ऊ किंवा ढेकुण यासारखे. उद्भिज म्हणजे जमिनीतून जन्माला येणारे वृक्ष, लता, पोरकिडे, घाणेरडे, बांडगुळ, हे सगळं जमिनीतून जन्माला येतं, ते उद्भिज योनी आहे. अंडज म्हणजे आकाशामध्ये उडणारे आणि सरपटणारे सगळे जीव अंडज. आणि जरायुज म्हणजे मानव प्राणी. आई तू हे जाणून घे, या सगळ्या प्राणी मात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण असेल? तो मनुष्य प्राणी आहे. या मानवामध्ये सुद्धा श्रेष्ठ कोण असेल? तर तो ब्राह्मण आहे. ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण, बरं का? पुढे ब्राह्मणांचे 8 प्रकार आपण पाहूया. मुद्दाम मी सांगणार आहे आपल्याला. मानवांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? ब्राह्मण आहे. ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? वेद जाणणारा आहे. वेद जाणणाऱ्यात श्रेष्ठ कोण आहे? वेदाचं पाठांतर ज्याला आहे तो त्याहून श्रेष्ठ आहे. त्याहून श्रेष्ठ कोण आहे? वेदाचं अर्थांतर करू शकणारा तो त्याहून श्रेष्ठ आहे. अर्थ जाणणाऱ्यापेक्षा जो आशंकांची निवृत्ती करतो, संशय निवृत्ती करतो, तो त्याहून श्रेष्ठ आहे. त्याहून वर्णाश्रमानुसार ज्याचं आचरण आहे तो अधिक श्रेष्ठ आहे. ज्याच्यामध्ये निष्काम भाव जागला आणि निष्काम कर्मयोग जो आचरतो या वर्णाश्रमामध्ये तो त्याहून श्रेष्ठ आहे. आणि त्याच्याही वर जो आपली सगळी कर्म, आपली सगळी फल कर्मांची ईश्वराला अर्पण करतो, आत्मा परमात्मा याच्यामध्ये भेद मानत नाही, तो सर्वश्रेष्ठ आहे. अन्यथा मानव कर्म करतात पण त्याची फळं मात्र त्याला हवी असतात. म्हणून गीतेने बरोबर सांगितले, सामान्य मनुष्य, बघा 3 गोष्टी आहेत. सामान्य मनुष्य कर्म करतो आणि कर्म केलं की म्हणतो मला त्याचं फळ पाहिजे. कर्मही करणारा आणि त्याच्या फळाची आसक्ती असणारा सामान्य मनुष्य. संन्यासी म्हणतो मी कर्मच करणार नाही, कर्मच त्यागतो, तेव्हा कर्म फलही मला नको, मी कर्मच करणार नाहीये. आणि भगवद्गीतेचा भक्त, ज्ञानी किंवा भागवताचा ज्ञानी भक्त कसा असतो? तो कर्म स्वतः करतो पण त्यातून मिळणार फळ समाज आणि राष्ट्राला, मानवतेला अर्पण करतो, हा भेद आहे. म्हणून भागवत थोर आहे, देवहूतीला, आपल्या मातेला कपिल सांगतात, मुमुक्षु पुरुषाने मृत्यूचं भय कधी ठेवू नये, कारण जातस्यही ध्रुव मृत्यू. म्हणून गीतेने सांगितले ते सर्वार्थाने सत्य आहे, अलिखित नियम आहे. माते तू नित्य लक्षात ठेव, जो जन्माला आला तो मृत्यू पावणार. एक लक्षात ठेव, ज्ञान योग असो भक्तियोग असो त्याचं सगळं फळ आपण काय करावं? परमेश्वराला अर्पण करावं. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानाध्यानम विशिष्टते. आठवलं का नाही? गीतेचा 12वा अध्याय तुम्हा आम्हाला हेच सांगतो, शेवटी सर्व कर्म फल त्याग हा श्रेष्ठ आहे. भगवंतानी 12व्या अध्यायामध्ये सांगितले, भगवंताला आपलं कर्म अर्पण काही जण करतात पण लबाड असे असतात की कर्म घे माझं तू कर पण त्याचं फळ मला दे म्हणजे झालं. मग भगवंत म्हणतो चांगलंच बघतो तुझ्याकडे, अरे चोरा. म्हणून कर्म आपण करावं, फल मात्र ईश्वरार्पण म्हणजे समाज राष्ट्राला द्यावं. हा सगळा उपदेश देवहूतीनं फार फार आनंदानं धारण केला, अद्भुत घडलं. आईला उपदेश पुत्रांनी केले, कारण तो इतका श्रेष्ठ पुत्र कपिलांच्या रूपाने तिच्या पोटी जन्माला आला. अन्यथा आईची मांडी म्हणजे विद्यापीठ असतं, काय सांगू. आई जितकं ज्ञान देते ना तितकी आपली विद्यापीठ सुद्धा ज्ञान देत नाही, इतकं आईची मांडी थोर आहे. किती संस्कार देते, किती प्रकारांना आई सांगते,
सांगते म्हणजे सांगत होती म्हणा आता काय तसं आता बऱ्याचशा ह्या पुत्राला पाळणाघरातच टाकतात, मांडी मिळतच नाही त्या पोराला, बाहेर जातात नोकरी करतात, भरपूर पैसा दोघं मिळवतात, चंगळवाद सगळं असत. आम्ही ज्या पिढीमध्ये वाढलो आईच्या संस्कारावर वाढलो. पहाटे जाग यायची 4:30-5 वाजता ती आईच्या स्तोत्राने, कधी गीतेचा 12वा अध्याय, कधी 15वा अध्याय, कधी शिवलीलामृत आहे, कधी व्यंकटेश स्तोत्र आहे, आणि कळायचा नाही अर्थ त्यावेळेला, पण आई इतकं गोड त्याचं अध्ययन, इतका पाठ सुंदर करत असे की आमचे भावंडांचे डोळे भरून यायचे. हा संस्कार आपण विसरलो का? फार वाईट आहे असं विसरलो असेल. विसरू नका हा संस्कार. कुटुंब संस्था आपल्या सगळ्या राष्ट्राचा मेरुदंड आहे, वैभव आहे. ज्या दिवशी कुटुंब संस्था आपल्या राष्ट्रातली मोडेल त्या दिवशी राष्ट्र संपून जाईल, लक्षात ठेवा. म्हणून वृद्धाश्रम कधी निर्माण होऊ नये. आई वडिलांना ज्यांना सांभाळता येत नाही त्याला पुत्र म्हणतात का? कपिलाने उपदेश केला आणि देव होती कृतार्थ होऊन गेले, आणि तिनं सिद्धपुरी या जागी मोक्षाची प्राप्ती केली असं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. भागवत पुढे जातं आणि तुम्हा आम्हाला सांगतं की धर्म अर्थ काम याचंही निरूपण भागवतामध्ये. शुकाचार्यांनी परीक्षिताला तेही सांगितले, पण शुकाचार्य असं सांगतात की धर्म जर कळवून घ्यायचा असेल, समजावून घ्यायचा असेल, आचरायचा असेल, तर काही गोष्टींची शुद्धी व्हावी लागते. एक, पहिली देहाची शुद्धी करावी लागते. दुसरी देशाची शुद्धी करावी लागते. तिसरी कालाची शुद्धी करावी लागते. चौथी मंत्राची शुद्धी करावी लागते. पाचवी विचाराची शुद्धी करावी लागते. सहावी इंद्रियांची शुद्धी करावी लागते. आणि सातवी द्रव्याची म्हणजे धनाची शुद्धी करावी लागते. अर्थ जर प्राप्त करायचा असेल तर मातेची कृपा व्हावी लागते, पित्याची कृपा व्हावी लागते, गुरुकृपा व्हावी लागते, उद्योगाची कृपा व्हावी लागते. प्रारब्ध कोणाच्या वाट्याला किती सांगता येत नाही, पूर्व सुकृतावर अवलंबून आहे. आणि प्रभूचीही कृपा व्हावी लागते. काम जर संपन्न करायचं असेल तर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन या सगळ्यांना ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि म्हणून अर्थाचा उतारा आपल्याकडे धर्म आहे आणि कामाचं वरचं औषध मोक्ष आहे. म्हणून अर्थ काम मध्ये ठेवले आणि एकीकडे धर्म आणि मोक्ष दुसऱ्या बाजूल्याच्या उंच भिंती घातल्या. पण आज अर्थ काम असे माजलेत त्या भिंतीवरून उड्या मारून पलीकडे येतात आणि समाजामध्ये इतके पसरून जातात की विचार नका. कौतुक आहे, खरोखर आश्चर्य करण्यासारखं आहे. पण ज्या राष्ट्राची उभारणी केवळ अर्थ कामावर होते 250-300 वर्षात त्यांच्या घसरणीलाही प्रारंभ होतोय, कधी विसरू नका. अमेरिकेचं ताजं उदाहरण डोळ्यापुढे आहे. अर्थ कामावर राष्ट्राची उभारणी म्हणजे वाळूवर उंच इमारत बांधण्यासारखं आहे. धर्माचं सदाचार नीतीचं अधिष्ठान असेल तरच राष्ट्र बलवान होतं. राष्ट्रामधल्या उंच इमारती, विशाल रस्ते, प्रचंड दुकान याच्यामुळे राष्ट्र मोठं होत नाही, त्याच्यावर तर होतच या वैभवावर. पण सगळ्यात त्या राष्ट्रामधले मानव सदाचार संपन्न असावे लागतात तर ते राष्ट्र महान होत असत. आणि म्हणून सांगितले आपल्याकडे विद्या, तप, धन, आरोग्य, तारुण्य, कुल हे 6 सद्गुण फार थोर आहे, पण ते दुर्गुणातही पालटतात. म्हणून जागे राहा. एका सुभाषितामध्ये सुंदर सांगितले, विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय खलस्य साधोर विपरीत मेतर ज्ञानाय दानाय च रक्षणाय. आह काय सुंदर सांगितलं. काय काय सांगितलं बघा, की कोणकोणती शक्ती कुठे कुठे कशी उपयोगात आणावी ते सांगितलेलं आहे. आणि खलस्य साधोर विपरीत मेतत म्हटलेलं आहे. हे सद्गुण सज्जन एका दृष्टीनं वापरतो आणि दुर्गुण जो खल धारण करतो तो वेगळ्या पद्धतीनं धारण करतो. काय काय सांगितलं, कोणतं सुभाषित मी सांगितलं आपल्याला आता? छान, कुणीतरी आहे ध्यान देणं ऐकते, चांगलं आहे. विद्या विवादाय, दुष्ट असतो तो विद्येचा उपयोग वादंगासाठी करतो. वादंगच करायचं आहे मला, मला तत्वबोध नकोच आहे. भांडणासाठी त्या विद्येचा उपयोग. विद्या विवादाय धनम मदाय
धन आपलं, मी कसा श्रीमंत आहे, मी कसा सुप्रतिष्ठित आहे, समाज मला कसा मान देतो, माझ्यासमोर मुजरे कसे घातले जातात, हे दाखवण्यासाठी धनाचा मदासाठी उपयोग करतात. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय, शक्तीचा उपयोग गरीब सज्जनाला छळण्यासाठी करतात. आणि सज्जन काय करतात, विद्येचा उपयोग ज्ञानाय, ज्ञान ज्ञान इतरांना देण्यासाठी, धनाचा उपयोग दानाय, दान देण्यासाठी, आणि आपल्या शक्तीचा उपयोग रक्षणाय करत असतात. म्हणून रक्षण, दान आणि ज्ञानाचंही दान, या तीन गोष्टी मानवानी नित्य लक्षात ठेवाव्यात. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, जीवसृष्टी सगळी निर्माण झाली आणि स्वयंभव मनुचा वंश वाढला. त्याला दोन पुत्र झाले, एकाचं नाव प्रियव्रत, दुसऱ्याचं नाव उत्तानपाद. आणि त्याच्या पोटी तीन कन्या जन्माला आल्या, एकीचं नाव आकुती, दुसरीचं देवहूती, जिला कपिलानी उपदेश केला, ही स्वयंभू मनुची कन्या आणि सगळ्यात छोटी ती प्रसूती. प्रसूती नाव आहे बरं काय कन्येचं. या प्रसूतीचा विवाह दक्षाबरोबर झाला आणि या दक्ष आणि प्रसूतीच्या पोटी सती नावाची कन्या जन्माला आली. या वेळेला दक्ष प्रजापतीनं एक यज्ञ मांडलेला होता आणि या सतीचा दाक्षायणीचा विवाह शंकराशी झाला. या दक्षांनी यज्ञ मांडला, त्यांनी सगळ्यांना निमंत्रण दिलं पण जावयाला निमंत्रण दिलं नाही. तेव्हापासून तेच आहे बरं का, कुटुंबामधले प्रपंचामधले रुसवे फुगवे भांडण, पण त्यातून शेवटी काही चांगलं निर्माण झाले बरं का, जे कदाचित आज होत नाही. सासू सुनांची भांडणं काय काय प्रगत होती एकेकाळी, आहा कसं छळावं, त्याच्या नानाविध युक्त्या सासवा शोधून काढत असे. सासूचा अर्थच सांगतात आपल्याकडे, सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको अध्याक्षर. पण आता सुना हुशार झाले, तो त्या आल्या सासरी की सासूला आईच म्हणतात, म्हणजे ती गहिवरतेच एकदम चतुर झालेले. या ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर मंदिर आहे, त्यात एक सास बहू म्हणून मंदिर आहे. आपल्याला माहिती असेल, ग्वाल्हेरला काही मंडळी गेली असतील, कदाचित बहुसंख्य गेले असते. त्या मूळ मंदिराचं नाव सहस्रबाहू मंदिर आहे. कुठल्या सासवा सुना त्या मंदिराच्या बाहेर उभारून भांडल्या कुणास ठाऊक, मंदिराचं नावच सासबहू मंदिर पडले. आश्चर्य करण्यासारखं काय करू. तेव्हा दक्ष प्रजापतीनं शंकराला निमंत्रण दिलं नाही आणि सगळे लोक यज्ञाला जात आहेत. दक्षेश्वर मंदिर भारतामध्ये आहे, आपल्यापैकी काही जणांनी ते पाहिलं असेल, त्याचा अनुभव घेतला. हरिद्वार ऋषिकेशच्या परिसरामध्ये दक्षेश्वर मंदिर आहे, तिथे ही घटना घडली अशी परंपरेनं आपल्याला सांगण्यात येते. तेव्हा या सतीला इतकं वाईट वाटलं, ती सती आपल्या पतीला म्हणाली, शंकराला म्हणाली, की माझ्या पित्यानंच यज्ञ मांडलेला आहे, तेव्हा कन्येला काही वेगळं निमंत्रण लागतं का. ती चतुराईनं सांगते पतीला, पूर्वी पद्धत असे नाथ असं म्हणत असत, आता जमाना पालटला ना. आम्ही मुंबईत गेलो तो कार्यक्रमाला आणि एक गृहिणी म्हणाले, आमच्या घरी आल का, येतो म्हटलं आम्ही, मी ना अपर्णा पत्नी माझी, आम्ही दोघं केलं. काही पहिल्या गोष्टी झाल्या, घर स्वच्छ टापटीप होती सगळी, आणि एकदम त्या गृहिणीने आत म्हणली, सूर्या चहा घेऊन ये. सूर्या आपला तो हातात ट्रे घेऊन बाहेर आला, काय उत्तम पोशाख केलेला आहे, छान एकदम व्यवस्थित होता, आंग्ल भाषा येत होती. म्हटलं हो काय भाग्यवंत आहात तुम्ही बाई, काय झालं. म्हटलं असे नोकर मुंबईत मिळतात, कळलं मला वाटतंय तुम्हाला नोकर. ती म्हणाली, नवरा आहे माझा सूर्या. बरं का, असं का बरं बाबा, जगात अरे अनेक असतात, अहो एकच आहे ना. पण आमचे आता नवरेच इतके कणाहीन झाले, तेच म्हणतात नको नको तू एकेरी नावाने साक मार मला. आता याला या कर्माला काय म्हणावं. ही सती पतीला म्हणते, नाथ पित्याच्या घरी कन्येला निमंत्रण का लागतं, माझ्या पित्यानं यज्ञ मांडलेला आहे, मी जाते, हट्टच मांडला ती. शंकरांनी नानाविध प्रकारे समजूत घालायचा प्रयत्न केला पण ती सती ऐकेना.
शंकरानी तिला एक सावधपणाचा इशारा दिलाय. ते म्हणतात संभावितस्य स्वजना पराभव यदा स यद्यो मरणाय कल्पते. सती तू हे लक्षात ठेव की स्वजनानी केलेला अपमान हा मरणापेक्षा लागत असतो. पित्यानी जर तुझा अपमान केला मला तर निमंत्रण नाहीच आहे, पण शंकर सगळ्याच्या परे आहेत, सुखदुःखाच्या पलीकडे आहेत, त्याच्यामुळे त्यांना त्यात काही अपमानही वाटला नाही, काहीच वाटला नाही. ते शंकर म्हणाले मी तर येणार नाही, हे उघडच आहे, कारण मला निमंत्रणच नाही आहे, पण सती माझी तुला अशी सूचना आहे की तू न गेलेली बरी. तरी तिनं हट्ट काही सोडला नाही. राजहट्ट स्त्रीहट्ट बालहट्ट टाळता येत नाहीत म्हणे, आणि म्हणून शेवटी शंकरांना अनुमती द्यावी लागली. बालहट्ट विलक्षण असत. बिरबल म्हणे राजदरबारात उशीर आला एके दिवशी. तेव्हा बादशहाने विचारलं क्यों बिरबल आज तुला यायला उशीर झाला? तो म्हणाला काय करू आमच्या मुलांनी एवढा हट्ट धरला. बादशहा म्हणाला एवढं काय अवघड असतं काय मुलाला समजावायचं? बिरबल म्हणाला बघा मी मुलगा होतो, तुम्ही माझे पिता असे, माझा हट्ट पुरवून दाखवा. त्यात काय म्हणाला हा बादशहानं. मग बिरबलवानी फतकल मारलं, मांडी घातली, रडायला लागला. तर यांनी विचारलं का रडतस? तर म्हणाला मला ऊस पाहिजे. बादशहा म्हणाले एवढंच अरे काय बालहट्ट, ऊस घेऊन या, काय 10 मोळे आल्या भर का, ऊस सोलून द्या. बिरबलांनी सांगितलं सोलून दिला, सगळा ऊस सोलला, कर्वे करा, कापा त्याला, तुकडे करा, सगळे तुकडे झाले आता तरी खा. बादशहा म्हणाला नाही आता कापलेले सगळे कर्वे जोडान पुन्हा ऊस तयार करून द्या. बर बादशहा संत आपला. त्यावेळेला बिरबल म्हणाले हुजूर काय सांगितलं? तर रागवायचं नसतं मुला, गोडी गुलामीने समजूत घालायचं. बालहट्ट मोठा विलक्षण आहे. बर स्त्री हट्ट असा की असंभव महेम मृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय. सोन्याचं हरिण कधी नसतं, तरी त्या स्त्री हट्टापोटी रामचंद्रांना जावं लागलं ती मृगया करण्यासाठी, आणि सीतेचं हरण त्यामुळे झालं. राजहट्ट तर असं आहे की त्याच्या मनाला येईल ते तो करतो, त्याच्यासह कोणाचं काही चालत नाही. तीन हट्ट मोठे विलक्षण आहेत. शेवटी पत्नीचा हट्ट, स्त्री हट्ट शंकरांना पुरवावा लागला. तेव्हा ही सती निघाली, तिच्या बहिणी होत्या आणि पित्याच्या घरी आल्या. सगळ्या या बहिणी एकत्र आल्या आणि सतीला बघून त्यांनाही आनंद झाला, आईलाही अतिशय आनंद झाला. त्यांनी फार प्रेमाने या सतीचं स्वागत केलं, पण सगळ्यांच्या मनामध्ये एक भीती होती, काय होईल कोणासतो, बरं सांगता येत नाही. हा दक्ष प्रजापती केव्हा रागावेल काही सांगता येत नाही. आणि तसंच घडलं. त्या दक्षांनी पाहिलं आणि तो त्या मुलीला म्हणतोय की तू या यज्ञामध्ये येण्याचं धाडसच कसं केलंस? माझं तुला निमंत्रण नव्हतं, शंकर आला तर मी निमंत्रण दिलेलंच नाही आहे. तेव्हा तू इथे आलीस, ही घोडचूक केलीस, आता अधिक अपमानित होण्यापेक्षा तू इथून परत गेलेली बरी. मराठीमध्ये गाणं आहे ना, मानभंगाची झाला मंडपी आहेर, उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर. आता तिला प्रश्न असा उभा राहिला, ती अपमानित झाली, थरथर कापायला लागली, कारण यज्ञस्थळी असंख्य जन जमलेले होते आणि त्या सगळ्यांच्या समोर तो अपमान झाला. असा अपमान फार बसतो. एकांत आहे, दोघे तिघच बसलेले आहेत, त्यावेळेच लागत बोलणं सुद्धा मनुष्य जन्मभर विसरू नाही शकत. शस्त्रापेक्षा शब्द म्हणे फार धारदार असतात, आणि ते एकदा घुसले आहेत की आयुष्यभर निघत नाहीत बाहेर. हा तर जनसामान्यांच्या समोर अपमान झाला. काही तरुण प्रदर्शन करायचा प्रयत्न करतात, सायकलवरून येतात, मोटारसायकलवरून येतात, एखाद वेळेस ती घसरते मोटारसायकल, पडतात महाविद्यालयामध्ये, आणि मग सगळे मित्रमैत्रिणी फिदीफिदी हसतात. त्यावेळे काही लागलं नाही असं दाखवत ते उठून पुन्हा निघून जातात. भरपूर लागलेलं असतं, अपमानितही झालेलं असतं, पण ते दाखवता येत नाही. सतीची अवस्था अशी झाली की एवढ्या लोकांच्या समोर पिताच आपला अपमान करतोय, आता बोलावं कोणाला? जन्मदाताच जर आपला अपमान करायला लागला तर आपण काय करायचं? क्रोधानी म्हणजे त्या आत्मबलानं ती थरथर कापायला लागली आणि तिला पतीचे शब्द आठवले. आपल्या पतीनं काय सांगितलं होतं, जाऊ नको अपमान होईल आणि तुला मरणापेक्षा त्याची बोध जास्ती राहील, जाऊ नको सती.
ती दाक्षायणी इतकी संतापली, दक्षाची कन्या म्हणून दाक्षायणी थरथर कापायला लागली. आणि वर्णन असं आहे, अव्यक्त लिंगा अवधूत सेविता असं अद्भुत सामर्थ्य असलेल्या त्या दाक्षायणीच्या आतला देह असा कापराची वडी जळावा तसा जळला असं वर्णन आहे. हे घडू शकेल? पातंजल योगसूत्रामध्ये प्रसव प्रतिप्रसव सांगितलं, पुढे मी सांगेन आपल्याला मुद्दा. एकदम वैज्ञानिक आहे, एखाद्या मानवाचा देह असा पेटू शके, आत्मबलानं पेटू शकतो कसा तो आपण पुढे पाहणार. तिचा देह पेटला आणि हाहाकार उडाला एकदम. तिनं कुंडामध्ये उडी वगैरे टाकली नाही, जसं आपल्याकडे मानलं जातं की अग्निकुंडात तिनं देह टाकून दिला आणि भस्मसात झाली, असं नाही. तिचा देह आतून त्या आत्मबलाने पेटून गेला आणि सगळ्या मंडपामध्ये हाहाकार उडाला आणि दक्ष प्रजापती घाबरला, कारण शंकर आता काय करेल त्याला पूर्ण कल्पना आली. तो घाबरला आणि शंकराने त्या दक्षाचा वध करण्यासाठी, यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी वीरभद्राला पाठवलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या वीरभद्राने अलौकिक पराक्रम केला, दक्षाचा वध केला, यज्ञ संस्था सगळी उद्ध्वस्त करून टाकली आणि सगळीकडे हाहाकार माजला. आणि शेवटी ब्रह्मदेव विष्णूंनी मध्यस्थी केली आणि ते म्हणाले, प्रभो आपला क्रोध आता आवरा. उत्पत्ती ब्रह्मदेव करतो, रक्षण विष्णू करतो आणि प्रलय शंकर करतो असं आपल्याकडे म्हटलं जातं. हे त्रिमूर्ती आहेत, पण शंकर विध्वंस करतो किंवा प्रलय करतो एवढंच त्याचं काम नाहीये. तो एक लक्ष्मण रेषा घालून देतो. ही लक्ष्मण रेषा अत्यंतिक प्रभावी आणि समजावून घेण्यासारखी आहे. ती लक्ष्मण रेषा कोणती आहे आपण समजावून घेऊया. आपला देह ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला त्या देहाची रचना कशी वाढावी याच्यावर आधिपत्य शंकराचं चालतं. कसं चालतं? मनुष्य उंच होत जातो, वाढतो, त्याचं मस्तक केवढं असावं, हातपाय केवढे असावेत शंकर ठरवतो. आपले हात वाढत जातात, मोठे होतात, समजा तेवढेच दात वाढून पोटापर्यंत आले तर भयानक राक्षसासारखा मनुष्य दिसायला लागेल. आणि म्हणून शंकर त्याचं नियंत्रण करतो असा अर्थ आहे. तेव्हा शंकरांनी विध्वंस करून टाकला, प्रलय केला, पण तो दक्षाला धडा शिकवण्यासाठीच केला. तेव्हा ब्रह्मदेव विष्णूंनी रदबदली केली, प्रार्थना केली, हे शिवशंकरा प्रसन्न व्हा, आपल्या क्रोधापुढे ही ब्रह्मांड जळून जातील एवढं आपल्या ठाई सामर्थ्य आहे, हलाहल पचवण्याचं सामर्थ्य आपल्या ठाई आहे. तेव्हा आपण एक कृपा करा, आपला क्रोध आवरा, या दक्षावर आपण पुन्हा एकदा कृपा करा, आपण कृपावंत व्हा. हे ऐकल्यानंतर शंकरांनी आपला सगळा क्रोध आवरून घेतला. हा क्रोध आवरल्यानंतर पुन्हा एकदा ती सती तर जळूनच गेली, आता आत्मबलानं आतून कापूर पेटावा तशी पेटलेली होती ती, जळून गेलेली आहे. शंकरांनी यज्ञ उद्ध्वस्त केला, पण विष्णूंनी प्रार्थना केली म्हणून त्यांनी दक्षाला पुन्हा जीवनदान दिलं. ह्याच्यात एक फार सुंदर रूपक आहे. असं सांगतात की एका अजाचं बकऱ्याचं मस्तक कापलं आणि ते चिकटवलं वर. अशा कथा आपण वाचतो, ही भागवतातच कथा आहे. किंवा शंकरांनी गणपतीचं मस्तक तोडलं आणि गजाननाचं वरती मस्तक लावलं. मग आपल्याला वाटतं काय वाटतेल ते खोट्या वाटतेल त्या कथा लिहिले, तसं नाही आहे. त्याला सुंदर अर्थ आहे, रूपक आहे, ते समजावून घेतलं पाहिजे. ते रूपक असं आहे, अजाचं मस्तक त्याला बसवलं म्हणजे आपल्या लक्षात आलं का? अज म्हणजे बकरा, हे बरोबर आहे, पण अजचा दुसरा सुंदर अर्थ आहे. अ ज म्हणजे जो कधी जन्मालाच येत नाही त्याला अज म्हणतात. तो जन्माला न येणारा म्हणजे परमात्मा. म्हणून गदी माडगुळकरांनी गीत गोपाल लिहिलं त्यावेळेला एक सुंदर काव्य लिहिले, दुसरं काव्य त्यातलं, ते सगळंच सुंदर आहे कृष्णकथेचं. अजन्मा जन्मासी आला, काय कौतुक आहे. अजन्मा जो कधी जन्मालाच येत नाही तो जन्मासी आला, कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला, अजन्मा जन्मासी आला. अ ज जो कधी जन्मालाच येत नाही ते परब्रह्म परमात्मा. अजाचं मस्तक बसवलं याचा अर्थ परमात्म्याची ब्रह्माची दृष्टी त्यांनी दक्ष प्रजापतीला प्रदान केली. आजपर्यंत जो स्वकेंद्री दक्ष होता तो आता विश्वकेंद्री झाला. त्याचा विचार, त्याची भावना,
त्याची बुद्धी इतकी व्यापक झाली की चराचरामध्ये परमेश्वर आहे हे त्याला कळायला लागलं आणि हे शंकरांनी त्याला ज्ञात करून दिलं. गणपतीचं मस्तक काढलं आणि त्याच्यावर हत्तीचं मस्तक बसवलं, याचा अर्थ असा की त्याला राजसत्तेचा प्रमुख केला. एकेकाळी या राष्ट्रामध्ये गज म्हणजे राजसत्तेचा, हत्ती म्हणजे राजसत्तेचं प्रतीक होतं आणि म्हणून हे राजसत्तेचं प्रतीक म्हणून त्याच्या मस्तकाला त्यांनी हत्तीचं मस्तक बसवलं, याचा अर्थ राजसत्तेचं प्रधान पद त्याला देऊन टाकलेलं आहे शंकरांनी गणपतीला. गणपती असा हा प्रतिकात्मक आहे, किंबहुना आपला सगळा हिंदू धर्मच प्रतिकात्मक आहे हे समजावून घेण्यासारखं आहे. ही प्रतीक कळली तर हिंदू धर्म कळेल आणि मनामधल्या अनेक आशंकांचं निराकरण होईल. दक्षाला क्षमा केली पण शंकरानं आपल्या लाडक्या सतीचा अर्धा तो जळलेला देह आपल्या अंगावर घेतला आणि तांडव नृत्य करायला प्रारंभ केला. तो नाना प्रकारची तांडव करतो. स्त्रिया जे नृत्य करतात त्याला परंपरेनं आपल्याकडे लास्य अशी संज्ञा आहे. त्या लास्य संज्ञेतून मग सगळी उपशाखा निघाल्या, म्हणजे भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी, कुचीपुडी जे सगळं निघालं ते लास्य मधून निघाले. आणि शंकर जे नृत्य करतो त्याला तांडव नृत्य म्हणतात. हे तांडव नृत्य नाना प्रकारचं आहे. ते वीर तांडव आहे, ते भद्र तांडव आहे, आनंद तांडव आहे, कालभैरव तांडव आहे, नानाविध प्रकारचं तांडव नृत्य शंकर करतो. त्यावेळेला कालभैरवाच्या रूपामध्ये हा तांडव नृत्य करायला लागला आणि त्यावेळेला विष्णूनी मग ती सती म्हणजे सुंदर रूपक आहे, ऊर्जेचं प्रचंड केंद्र आहे. सती म्हणजे ऊर्जेचं प्रचंड केंद्र आहे. प्रवचनाला प्रारंभ होण्यापूर्वी एक घोषणा झाली की कुणीतरी तैलरथाचे दिवे तसेच ठेवले, झाली ना घोषणा, म्हणजे मोटारचे दिवे ऑन ठेवलेले आहेत, ते जाऊन बंद करा. मालक पटकन गेला असणार त्याला खात्री आहे बॅटरी डाऊन होईल, पण आपली बॅटरी डाऊन होऊ नये याची काळजी मनुष्य कधी घेत नाही, हे तर दुर्दैव आहे. आपल्याला परमेश्वरांनी आतून जी ऊर्जा दिलेली आहे त्याचं रक्षण करायला पाहिजे. आपल्या देहाच्या बाबतीत मानवानं सगळ्यात चिकू असलं पाहिजे, म्हणजे देह सत्कारणी जपून वापरला पाहिजे. इंद्रियांना फार खायला कधी घालू नका. पण आमचे नागरिक असे आहेत एका रात्रीत तीन तीन चित्रपट बघतात म्हणे, काय तपस्या आहे, हा हा तोड नाही त्याला खरं. बरं इतकं करतात आणि शेवटी त्या दूरदर्शनच्या पडद्यापुढून उठताना म्हणतात इडियट बॉक्स. आता तो दूरदर्शनचा पडदा कधी बोलवतो का तुम्हाला, कसंही करा माझ्या पुढे बसा असं कधी सांगतो का? मग मला सांगा इडियट कोण. प्रत्येक मनुष्य म्हणजे ऊर्जेचं केंद्र आहे. आपला देह म्हणजे ऊर्जा आहे पंच प्राणांची. प्राण आहे, व्यान आहे, अपान आहे, उदान आहे, समान आहे. म्हणून नैवेद्य दाखवल्यावर सुद्धा पहा पूजेच्या वेळेला आपण पाचही प्राणांची आठवण करतो आणि पुन्हा वर ओम ब्रह्मणे स्वाहा म्हणतो. हे माझं नाही आहे, प्राणाने दिलेलं आहे. त्याच्यामुळे या देहाची धारण आहे, त्याच्यामध्ये ऊर्जा आहे. पुन्हा कूर्म आहे, कृकल आहे, देवदत्त आहे, धनंजय आहे, नाग आहे, पाच उपप्राण सुद्धा येतात देहामध्ये. असे 10 प्राण देहा, ती ऊर्जा आहे प्रचंड. त्याची जपणूक आपल्याकडून आपण करत नाही. म्हणजे जपणूक कशी करावी, सत्कार्यासाठी ते वापरावीत असा त्याचा अर्थ आहे. तसे वापरले जात नाहीत आपल्याकडं. मग अशी जर ऊर्जा केंद्र असतील तर ती एके ठिकाणी ऊर्जा जर गेली तर प्रचंड स्फोट होण्याची शक्यता असते. म्हणून महाविष्णूंनी या सतीच्या रूपाने असलेली प्रचंड ऊर्जा ही विभागली. आपल्या भारतवर्षामध्ये 51 ठिकाणी ऊर्जा विभागली. त्यालाच आज आपण शक्तीपीठ असं आपण म्हणतो. अतिशय सुंदर आहेत. पुराणाचा इतका अभ्यास करावा तितकं थोडं आहे. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक भक्त गेले. महाराजांनी स्वागत केलं आणि म्हणाले या स्वागत आहे आपलं. गोंदवल्याला आलात, इथे राहा 4 दिवस, राम नाम घ्या, माझ्या रामाला बरं वाटेल. ते राहिले 4 दिवस तिथे आणि मग धाडस करून एक प्रश्न विचारला. ते म्हणाले महाराज आपण तर म्हणतात राम सगळ्या ब्रह्मांडात भरून राहिलाय, मग आपण का बरं आग्रह करता की गोंदवल्याला यांनी इथेच राम नाम घ्या, काय प्रश्न आहे. बरोबर आहे, त्याची आशंका बरोबर आहे. सगळीकडे जर राम आहे
तर मी गोंदवल्याला काय यावं आणि इथे रामनाम का घ्यावं. गोंदवलेकर महाराज हसले आणि ते म्हणाले आपण काय करता. त्या ग्रहस्थांनी सांगितलं मी एका कारखान्यात काम करतो. कोणतं काम करता. ऊर्जा बॅटरीमध्ये भरायचं काम करतो. बॅटरी तयार करतो त्याच्यामध्ये ऊर्जा भरतो. मग गोंदवलेकर महाराज म्हणाले ऊर्जा तर सगळ्या विश्वात भरलेली आहे. मग तुम्ही गोंदवलेला येता येता बॅटऱ्या भरल्या असतील. तर तो म्हणाल महाराज अशी नाही बॅटरी भरतायत. मग महाराज म्हणाले कशी बॅटरी भरावी लागते. मग त्यांनी सगळं वर्णन केलं. त्याला कारखाना तयार करायला लागतो. त्याला यंत्रसामग्री लागते. असं सगळं झालं की मग तिथे ती बॅटरी भरता येते ऊर्जेने. मग गोंदवलेकर महाराज प्रसन्न असले आणि ते म्हणाले मग आता समजून घ्या की गोंदवलं म्हणजे तो कारखाना आहे. इथे जी मंदिर आहेत म्हणजे ती यंत्र आहेत सगळी आणि इथे स्थल महात्म्य विशेष काय. कारण इथे राम नाम ते बॅटरीत भरल्यासारखं आहे. महाविष्णूंनी ती ऊर्जा विभागली आणि 51 शक्तीपीठामध्ये विभागून टाकली. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ज्ञातच आहे करवीर महालक्ष्मी फार थोर शक्तीपीठ मानलं जात. मध्य प्रदेशामध्ये आहेत. उत्तर प्रदेशामध्ये आत्ताच आम्ही आसाममध्ये होतो. गुवाहाटीला आम्ही देवी भागवत केलं आत्ताच आणि तिथे नवचंडी यागही केला. तिथे कामाख्या देवी आहे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल ती योनी रूप आहे. मूर्ती नाही आहे कामाख्या देवीची. एक शिला आहे आणि अखंड पाणी तिथे वाहत असत. पण ती जगज्जननी अनंत ब्रह्मांड प्रसवणारी आहे असं तिचं रूप आहे तिथे कामाख्या देवीचं. आणि अंबुवाची नावाचा आषाढ महिन्यामध्ये तिथे उत्सव असतो आणि त्याच्यानंतर लक्षावधी लोक तिथे दर्शनाला येत असतात. असं दृश्य पाहिलं की मनाला पटतं आहे अजून भारत जिवंत आहे. मग आमच्या दक्षिणेकडच्या केरळमधल्या यात्रा असं वारकरी संप्रदायाची यात्रा पंढरपूरची असं वैष्णोदेवीला जाणारे जन असत लक्षावधी जन यात्रा करत असतात. पण त्यांच्यामध्ये एकात्म भाव निर्माण व्हावा त्यातून या राष्ट्राला बल सामर्थ्य शक्ती ओज आत्मगौरव अध्यात्माची बैठक सगळं प्राप्त होणार आहे. हाच तर दक्ष कथेचा संदेश आहे. त्या ती जी सती आहे ती ऊर्जा तिनं तुम्हाला वाटून दिली. आपण भाग्यवंत आहोत. आमच्या देवदेवता स्वार्थी नाहीत. वाटून टाकले जगाला भरभरून दिलेले आहे आणि म्हणून ती ऊर्जा आपण स्वीकारावी. शुकाचार्य परीक्षिताला म्हणतात राजा ही शक्तीपीठ आपल्या राष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मानवाला त्या ऊर्जेतून एक प्रकारचं बळ मिळालं. त्या बळामधून हे राष्ट्र संपन्न झालं. चक्रवर्ती सम्राट निर्माण झाले. पुण्य सलीला नद्या निर्माण झाल्या. वन उपवन निर्माण झाली आणि अध्यात्म योगाची बैठक असणारे महात्मे आचार्य संत जन या भूमीवर अवतरले ज्यांनी या भारताला जगाचं देवघर केलं. एवढी कथा ऐकून परीक्षित आनंदानं डोलायला लागला. पुढेही मोठी कथा उद्या आपल्याला सांगायची आहे की ज्याच्यामध्ये प्राधान्यानं ध्रुवाची कथा येणार. आज जेवढं संपायचं होतं तेवढं नाही संपलं. भागवताचा विस्तारच प्रचंड आहे. पण ध्रुवाचं सुद्धा रूपक हे पराकोटीचं सुंदर आहे. ते कसं आहे आणि ध्रुवाची पुढची परंपरा कशी चालली. या सृष्टीमध्ये त्रिगुण असतात त्यांचा खेळ कसा चालतो या सगळ्याचा अभ्यास उद्याच्या प्रवचनामध्ये करायचा. आज जेवढं ऐकलं तेवढं श्रद्धेनं अंतःकरणामध्ये साठवायचं. भागवताची आरती गायची आणि मगच आज काही काळ विरमायचं. योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय. प्रभु श्रवणे मनने पठने भक्ति ये माता जय देव जय देव. द्वादश स्कंदा मध्ये श्रीहरि जी लीला तिनशे 35 अध्यायाती गोपाला जय देव जय देव जय देव जय देव. श्रीमद् भागवता श्रवणे मनने पठने भक्ति ये माता.
जय 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 जय